यस वी आर लाइव ऑन द फेसबुक नाउ. ओके थैंक यू. नमस्कार मंडळी, आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आज आपण जमलोत ते 31 मे 2021 या कार्यक्रमाच्या जागतिक तंबाखू नकार दिनाच्या औचित्याने. या कार्यक्रमासाठी आपल्याला माननीय अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर प्रदीप व्यास सर, माननीय आयुक्त आरोग्य सेवा डॉक्टर एन रामास्वामी सर, माननीय संचालक डॉक्टर साधना तायडे मॅडम, माननीय सहसंचालक डॉक्टर पद्मजा जोगेवार मॅडम, माननीय डॉक्टर पंकज चतुर्वेदी टाटा मेमोरियल हॉस्पिटल, माननीय डॉक्टर राजेश दीक्षित टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि माननीय डॉक्टर अतुल बुदुक टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये ब्रीफ माहिती व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र या संदर्भामध्ये राज्यभरातील चालू घडामोडींबाबतच्या आढाव्याबाबत माननीय पद्मजा जोगेवार मॅडम आपल्याला गाईड करतीलच. तत्पूर्वी मी आपणा सर्वांना काही सूचना देऊ इच्छितो त्या प्रत्येकाने पाळाव्यात ही नम्र विनंती. सर्वप्रथम सर्व पार्टिसिपेंट्सनी आपले माईक म्यूट ठेवावेत. कोणाला जर का काही क्वेरीज वगैरे असतील तर त्यांनी हँड रेज करावा. कोणाला काही क्वेश्चन्स असतील इथून पुढे चालणाऱ्या वेबिनार संदर्भामध्ये जे काही वेबिनार्स होतील त्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील, इन पर्टिक्युलरली की हे कॅम्पेन काय आहे किंवा वेबिनारमधल्या काही गोष्टींसंदर्भात काही अडचणी असतील तर आपण प्रत्येक जण क्वेश्चन आन्सर सेशन आपण या वेबिनार सेशनच्या एंडला आपण ठेवलेला आहे. त्याकरिता चॅट बॉक्समध्ये आपण सर्वजण आपले क्वेरीज असतील क्वेश्चन्स असतील आपण मांडू शकता. तरी प्रत्येकाला विनंती राहील की या सर्व गोष्टींचं पालन करावं. सर्वांनी याची खात्री करावी की आपण ज्यावेळेस बोलायला आपल्याला वेळ दिला जाईल त्यावेळेस आपण कृपा करून अनम्यूट करून आपण बोलू शकता. तोपर्यंत आपण आपला माईक म्यूट ठेवावा. तथापि ओव्हर टू आवर प्रोग्राम. आय थिंक माननीय संचालक डॉक्टर साधना तायडे मॅडम मी जॉईन केलेला आहे. वर्षा मॅडम मॅडम आहे. वर्षा मॅडम टाटा मेमोरियल संस्थान मधून डॉक्टर पंकज चतुर्वेदी सर जॉईन झालेत का? सर आयुष आहे डॉक्टर पंकज सर. आय थिंक डॉक्टर अतुल बुदुक सर हॅज जॉईन. ही विल बी डिलिव्हरिंग. राहुल सर मेरी आवाज आ रही है राहुल? यस सर यू ऑडिबल. एंड वीडियो? वीडियो का कोई कंट्रोल नहीं है मेरे पास. वीडियो नहीं आ रहा है सर आपका? नहीं है ही नहीं मेरे पास कंट्रोल ही नहीं है ऑन करने का. आपके पास कंट्रोल है? ओके. इवन ऑडियो ना इट इज बीइंग कंट्रोल्ड फ्रॉम देयर सो आई डोंट हैव एनी प्रॉब्लम विद दैट. ओके पंकज सर आई विल चेक विद दैट सर. आई विल प्लीज कैन यू प्लीज इवन डॉक्टर तयाडे मस्ट बी हैविंग द सेम प्रॉब्लम. यू हैव टू एक्टिवेट हर ऑडियो वीडियो कंट्रोल एट हर कंप्यूटर. Unish, can you please do that? Unish, Samiksha. Yeah, we'll do that. Can you please tell us the name so that we can, you know, make them a host? So only those people who are having a full control. So, Dr. Pankaj Chaturvedi, sir. We'll do Dr. it. Dr. Atul Buduk, sir. Dr. Rajesh Dixit, sir. Dr. Sadhana Tade, madam. Sir, can you put the name in chat? Yeah, sure. Chat, go. Because someone is not joined.
करून असा मला एवढंच माझं म्हणणं, कारण मी आता काही थांबणार नाही. मॅडम सायडे मॅडम, येस, तुमचा आवाज येतो ना. आय रिक्वेस्ट यू टू प्लीज इनॉग्रेट द प्रोग्राम अँड गाईड अस रिगार्डिंग टुडेज फ्री लॉन्च ऑफ 3 वीक सोशल मीडिया कॅम्पेन. मॅम, ओव्हर टू यू. मॅम, थँक्यू रवन अँड थँक्यू डॉक्टर जोबावान फॉर कंडक्टिंग सच अ वंडरफुल सेशन. ऑल द डेलिगेट्स हू आर प्रेझेंट हियर एज युजुअल, पंकज गौरव. यस प्लीज, द वॉइस इज नॉट क्लियर, कॅन यू प्लीज, बिकॉज ऑफ देअर ओन इंटरनेट. सो मॅम आवाज नाही येत आहे. हॅलो हॅलो, हा आता आला मॅडम. ओके, हा हा हा, गौरव कॅन कॅन आय स्टार्ट अँड इनॉग्रेट द सेशन राहुल? यस मॅम. ओके, शुड आय डिक्लेअर दॅट द सेशन इज इनॉग्रेटेड? Yes, ma'am. Yeah. Okay. Thank you very much, Dr. Rahul, and the whole team, Dr. Jaugevar, Dr. Chinsolikar Madam, Pankaj Chaturvedi sir, and all the delegates who are present here. I welcome you all the speakers who are here, and I declare that this session is inaugurated now. Thank you very much. Dr. Rahul? Yes, ma'am. We'll be showing one video, ma'am. Yeah. 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 Dr. Rahul, please unmute yourself. The video is not audible. Please start with beginning, if it possible. Yeah.
थैंक यू सो मच मैम. मी माननीय संचालक डॉक्टर साधना तायडे मैडम से आभार मानतो की मैडम ने वेळ काढून आज आपल्याला मार्गदर्शन केलं. आज ऍक्च्युअली माननीय अतिरिक्त मुख्य सचिव सर आणि माननीय आयुक्त सरांचं पण मार्गदर्शन अपेक्षित होतं, परंतु माननीय मुख्यमंत्री सचिवालयामध्ये काही तातडीची बैठक बोलावल्यामुळे सर अनुपस्थित आहेत. परंतु सरांनी काही व्हिडिओ बाईट्स पाठवलेले आहेत, ते व्हिडिओ बाईट्स आपल्याला मार्गदर्शन पर दाखवण्यासाठी मी सागरना विनंती करेन. Share your screen again. The audio is not. Dr. Rahul, you have to unmute yourself. That then only the audio will come. So, yeah, can you please start from the beginning? Now the audio will come. महाराष्ट्रात ग्लोबल अडल्ट टबॅको सर्वे हा सन 2016-17 करण्यात आले. 2009-10 तुलनेत जवळपास 5% हा तंबाखू सेवनाचा कसरण झालेला आहे. परंतु एक गंभीर बाब असा आहे, 15-17 वयोगटातलं मुलांमध्ये तंबाखू सेवनामध्ये जवळपास 5.5% वाढ झालेली आहे. हे अतिशय गंभीर बाब आहे आणि हा समाजामध्ये हे फार गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. तो तंबाखू सेवनाचे तसेच सिगरेट ई सिगरेट ह्या विक्रीला प्रतिबंध घातलेला आहे शासनाने, आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर याच्या कारवाई केली जातो. आणि हा तंबाखू सेवनावर आणि त्याच्यातून होणारे दुष्परिणामांबद्दल अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. त्या स्वरूपात हे शासनाने काम करीत आहे. आणि हा तंबाखू सेवन या सामान्यतः दुर्लक्षित भाग समजला जातो, विशेषतः त्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती
कार्यक्रमांचे जनतेला मार्गदर्शनाचे तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्याचे गरजेचे आहे. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव आणि माननीय आयुक्त सरांनी काही व्हिडिओ बाईट्सद्वारे आपणांना काही संदेश दिलेला आहे. आज आपण 31 मे 2021 या जागतिक तंबाखू नकार दिवशी एक सोशल मीडिया कॅम्पेन लॉन्च करतोय आणि त्या कॅम्पेनच्या पहिल्या टप्प्यामध्ये आजच्या दिवशी आपण एक आयसीवर व्हिडिओ बनवलेला आहे, जनजागृतीपर व्हिडिओ. तो व्हिडिओ प्रत्येक आयसी ब्युरोच्या हँडलवरून आणि संबंधित प्रत्येक 34 जिल्ह्यांच्या हँडलवरून प्रकाशित करणे अपेक्षित आहे. त्या व्हिडिओच्या एक चित्रफित आपण ते दाखवत आहोत. निरीक्षण असं सांगतं की धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनंतर तुमचा रक्तदाब सामान्य होतो. काही दिवसातच तुमच्या शरीरातील निकोटीनची मात्रा कमी होते आणि 12 महिन्यात हृदय विकाराचा धोकाही निम्मा शिल्लक राहतो. परंतु आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदय विकाराच्या अगदी जवळ आहात. विडी सिगारेटचा प्रत्येक झुरका जीवघेणा आहे आणि यामुळे COVID-19 धोकाही अनेक पटीने वाढू शकतो. तंबाखू आज सोडा. मदतीकरता कॉल करा 1-800-11-2356 वर. या चित्रफितीद्वारे मी आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली हे जाहीर करतो आणि माननीय सहसंचालक मॅडम डॉक्टर पद्मजा जोगेवर यांना विनंती करेल की राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र आणि त्यामध्ये चालू असलेल्या सद्यस्थितीतल्या घडामोडी याबाबत आपल्याला मार्गदर्शन करावं. ओव्हर टू यू मॅडम. आजचा हा नॅशनल वर्ल्ड टोबॅको वर्ल्ड नो टोबॅको डे चा कार्यक्रम आपण इथे लॉन्च करतो आहोत. आत्ताच आपण पाहिलं की माननीय प्रधान सचिव मुख्य अतिरिक्त आयुक्त डॉक्टर व्यास सर आणि माननीय आयुक्त रामास्वामी सर यांचे देखील आपण मेसेजेस ऐकले, त्यांनी आता तुम्हाला दिलेले. सगळ्यात पहिले मी तुम्हाला वेलकम करते. नमस्कार मंडळी. आपण या कार्यक्रमासाठी इथे आपण जॉईन झालो आहोत यासाठी सगळ्यात पहिले मी मान्यवरांचे स्वागत करते की व्यास सर आणि आयुक्त सर आपले येऊ शकले नाही, रामास्वामी सर दोघही जण की कोविड सिच्युएशन आहे आणि कोविड सिच्युएशन मध्ये दोघांनाही खूप मोठी जबाबदारी आहे. इवन तायडे मॅडम देखील वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला आलो कार्यक्रमाला आल्यात आणि आपल्या याचं इनॉग्रेशन केलेलं आहे कार्यक्रमाचं आजचं, त्याबद्दल मॅडमचं पण मी धन्यवाद करते. आणि तसेच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर पंकज चतुर्वेदी टाटा कॅन्सर रुग्णालय मुंबईचे, डॉक्टर राजेश दीक्षित टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटचे, तसेच अतुल बुडुक सर हे आहेत, आयसी ब्युरो चे डॉक्टर बावीसकर आहेत, डॉक्टर चिंचोलीकर, तसेच सर्व CS DHO DD आणि ऑल प्रोग्राम ऑफिसर, डिस्ट्रिक्ट NTCP कन्सल्टंट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर, तसेच इकोची टीम यांनी देखील आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे. आपण आपला हा आज कार्यक्रम इकोवरती घेतो आहोत, प्लस फेसबुक लाईव्ह वरती जो आपला आयुषी ब्युरोचा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं फेसबुक पेज आहे त्याच्यावर हा लाईव्ह प्रोग्राम चालू आहे. सगळ्यांनी आपला जे कोणी हे फेसबुक युजर आहे किंवा ट्विटर जे काही युजर आहेत त्यांना या प्रोग्राम बद्दलची माहिती द्यावी म्हणूनही आपण हा प्रोग्राम की मॅक्झिमम लोकांपर्यंत आपला हा अवेअरनेस कॅम्पेन आपल्याला घ्यायचा आहे. आपण या नो टोबॅको डे साठी 3 आठवड्यांचं आपण हे घेतो आहे सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी. यासाठी आपल्याला व्हायटल स्ट्रॅटेजी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे आणि महाराष्ट्र हेल्थ डिपार्टमेंट जे आहे या तिघांनी मिळून आपण एक प्रोग्राम सोशल मीडिया कॅम्पेन केलेला आहे.
यात आईसी ब्युरोचं देखील आपल्याला कॉन्ट्रीब्युशन आहे. जेव्हा हे डिपार्टमेंट म्हटलं तर आईसी ब्युरो पण आलं, आईसी ब्युरोचं पण त्यात आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं. आणि याच्यावर आपण 3 weeks कॅम्पेन राबवणार आहे. फर्स्ट वीक मध्ये आपण टोबॅको बद्दलचं अवेअरनेस हे जनरेट करणार आहे, थर्ड याच्यामध्ये टोबॅको आणि कोविड, आणि थर्ड वीक मध्ये आपण स्कूल हेल्थ प्रोग्राम आणि स्कूल मधील चिल्ड्रन्स वरती टोबॅकोचं याच्याबद्दल अवेअरनेस करणार आहे. याच्या या सगळ्या क्रिएटिव्हसाठी आपल्याला व्हायटल स्ट्रॅटेजीवाल्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करते. जरा आपण प्रोग्राम आपला शिफ्ट झाला जरा असा, पण काय हरकत नाही. कारण की सगळ्यांना कोविडमुळे वे नाही आणि खरंच सिच्युएशन अशी आहे, पॅन्डेमिक सिच्युएशन, त्याच्यामुळे आपण सगळ्यांना ऍडजस्ट करायलाच हवं. त्या परत एकदा मी सगळ्यांना वेलकम करते. आणि तुम्ही सगळेजण चांगले असाल कोविड पिरियड मध्ये, तुम्ही पण तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्या कोविड मध्ये बिझी आहात, आणि स्वतःला सेफ ठेवून कोविड अप्रोप्रिएट ऍक्टिव्हिटी करून तुमची फॅमिली तुम्ही सगळेजण सेफ असाल अशी अपेक्षा पण करते. आजच्या ज्या प्रोग्रामचं जस्ट मी शॉर्ट मध्ये घेते आहे, खूप जास्त डिटेल मध्ये नाही एक प्रेझेंटेशन. ऑब्जेक्टिव्ह आपला मेन या प्रोग्रामचं आहे की अवेअरनेस क्रिएट करायचा आहे, टोबॅको बद्दलचा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. आणि दुसरं की टोबॅको लॉ आहे, त्या लॉचं एन्फोर्समेंट व्हायला पाहिजे, त्याच्यात काय ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या आहेत त्या देखील आपल्याला करायच्या आहे. नंतर नंतर आपल्याला या कोटपा ऍक्टचं देखील इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. स्कूल हेल्थ प्रोग्राम, कॉलेजमधले प्रोग्राम्स देखील आपल्याला याच्यामधलं मेन ऑब्जेक्टिव्ह आपल्या प्रोग्राम्स आहे की स्कूल अवेअरनेस प्रोग्राम, कॉलेजमधले मुलांमध्ये पण त्या टोबॅको बद्दलचं अवेअरनेस हे देखील आपल्याला करायचं आहे. नंतर तसंच आपल्याला या याच्यामध्ये जे काही लोक याच्या टोबॅको घेतात त्यांचं सिएशन, त्यांना टोबॅको सोडण्यासाठी देखील आपल्याला काउन्सिलिंग करायचं आहे आणि काउन्सिलिंग सेंटर तसे डेव्हलप करायचे आहे. इव्हन वाटलं तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांना ट्रीटमेंट पण द्यायचं आहे. नुसतंच हेल्थ डिपार्टमेंट नाही तर आपल्याला बाकीही लोकांसोबत कोऑर्डिनेशन करून आपल्याला पंचायत राज इन्स्टिट्यूट आहेत किंवा आपले ग्रासरूट लेवल वर्कर्स आहेत, या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन साधून देखील आपल्याला या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट घेऊन टोबॅकोचं अवेअरनेस आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट, आपण जर पाहिलं गॅट हा सर्वे झाला होता, दोन सर्वे झालेले आहेत, रिसेंट सर्वे आहे 16-17 ला. या 16-17 च्या याच्यामध्ये पाहिलं तर जवळजवळ 26% 27% ही लोक आपल्या टोटल पॉप्युलेशन मधील टोबॅको घेतात. त्यातले 2% लोक हे स्मोक टोबॅको युज करतात आणि 2% हे स्मोकलेस टोबॅको युज करतात. रिमेनिंग जे 23% लोक आहे ते दोन्ही टाईपचे टोबॅको युज करतात. या सर्वेमध्ये असे लक्षात आलं की 9-10 मध्ये जो सर्वे झाला होता त्याच्यामधल्या पेक्षा याच्यामध्ये टोबॅकोचं युज कमी झालेला आहे. 5% टोबॅको युज कमी झालेला आहे, आपला टोबॅको युज हा कमी झालेला आहे. हे या स्लाइड मध्ये हे दिसतंय की आपलं टोबॅकोचं युज कमी झालेला आहे. पण नेक्स्ट आहे की त्याच्यामध्ये लहान मुलांमधलं प्रमाण हे वाढत आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम मध्ये काय काय करायचे असतात, मी आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत तेच आपल्याला कशा पद्धतीने अचीव्ह करायचे त्याच्यासाठी आपल्याला या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. टोबॅको सिएशन सेंटर्स आपण महाराष्ट्रामध्ये 230 टोबॅको सिएशन सेंटर्स आपण काढलेले आहे. इथे आपण प्रत्येक टोबॅको जो काही टोबॅको युज करणारा पेशंट म्हणजे टोबॅको खाणारा किंवा आपल्या हेल्थ सिस्टीम मध्ये जे कोणी लोक येतात, कोणताही प्रोग्राम असो, तो एनसीडी असो, एनपीसीडीसीएस असो, या ब्लाइंडनेस मध्ये असो किंवा इव्हन आरएन डिलिव्हरीसाठी पेशंट येऊ, ऍक्सिडेंट साठी येऊ, तर यात आपण हिस्ट्री पार्ट मध्ये टोबॅको अल्कोहोल याच्यावर आपण प्रत्येक पेशंटच्या हिस्ट्री मध्ये घेतो. मग यातले जे कोणी टोबॅको घेणारे आहेत त्यांना आपण प्रत्येक प्रोग्राम मधल्या लोक त्यांना काउन्सिलिंग करतात की टोबॅको हा हार्मफुल कसा आहे. यासाठी आपण 230 टोबॅको सिएशन सेंटर आपल्या स्टेटमध्ये काढलेले आहे. नंतर कोटपा ऍक्ट चं एन्फोर्समेंट करतोय, जे कोणी आपल्या टोबॅको कोटपा ऍक्ट आहे त्याच्यासाठी एन्फोर्समेंट स्क्वॅड आपण 34 जिल्ह्यामध्ये केलेले आहेत. यामध्ये आपल्यासोबत पोलीस असतो, एफडीसी डिपार्टमेंटचे ऑफिसर असतात, एक एनजीओ असतं आणि आपल्या डिस्ट्रिक्ट एनटीसीपी कन्सल्टंट असतो, अशी आपली ही टीम असते 4-5 जणांची. हे पण या कोटपा ऍक्ट मधल्या व्हेरियस सेक्शन वरती ऍक्शन घेत असतात.
नंतर टोबॅको फ्री एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे देखील आपलं एक टार्गेट आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या 100% इन्स्टिट्यूट या टोबॅको फ्री असाव्या, यासाठी देखील आपण यावेळेला येल्लो लाईन कॅम्पियन राबवलेला आहेत. कोटपा ऍक्ट मधल्या 6A आणि 6B याचं इम्प्लिमेंटेशन की टोबॅको फ्री स्कूल होण्यासाठी आपण त्याची आयसी आणि तिथे अवेअरनेस कॅम्पेन घेत असतो. आणि जे कोणी लोक टोबॅको घेतात त्यांच्या याच्यासाठी आपण रेग्युलर 30+ वाल्यांचं रेग्युलर चेकअप करतो आणि त्यांच्यात काही असेल कॅन्सर्स लिजन्स किंवा काही लिजन्स असेल त्याला अर्ली डिटेक्ट करतो आणि रेफर करतो. त्या आम्ही अर्ली डिटेक्शन रेफरल हे देखील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 30+ पॉप्युलेशन आपल्या ओपीडीमध्ये येणारं किंवा अपॉर्च्युनिस्टिक म्हणा किंवा पॉप्युलेशन बेसमध्ये आपण स्क्रीनिंग करतो आणि त्याच्यावरती आपण डिटेक्ट जे कोणी डिटेक्ट झाले त्याला ज्यांना काही सिम्पटम्स साइन्स आहेत त्यांना आपण रेफर करतो. आपण जर पाहिलं तर 17-18 पासून आपण हा प्रोग्राम आपल्या याच्यामध्ये लॉन्च केलेला चालू केलेला आहे. तेव्हापासून आपण काउन्सिलिंग करतो टोबॅको सिएशनसाठी. आपण मॅक्झिमम काउन्सिलेशन 19-20 मध्ये केलेलं आहे. जवळ 24 लाख लोकांना आपण 2,45,000 लोकांना आपण काउन्सिलिंग केलं आहे. पण लास्ट इयर आपली पेंडेमिक सिच्युएशन असल्यामुळे आपलं काउन्सिलिंग खूप कमी झालेलं आहे. पण याही वर्षी सेम सिच्युएशन आपली अजून आहे. यावर्षी पण आपण 100% टार्गेट अचीव करायचा, म्हणजे जेवढे लोक आपल्याकडे येतील तेवढ्या लोकांना आपण काउन्सिलिंग करण्यासाठी हे करणार आहे, सीएच काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंग करणार आहोत. नेक्स्ट, कोटपा ऍक्ट 2003 हा एन्फोर्समेंट करण्यासाठी आपण 34 जिल्ह्यांमध्ये मी आता सांगितलं की आपल्याकडे स्क्वॅड तयार केलेला आहे, त्याप्रमाणे त्या स्क्वॅडमध्ये एवढे स्क्वॅड आपण केलेले आहेत. जवळजवळ 75,000 75,96,000 लोकांना आपण याच्या एवढे रुपये कलेक्ट केले ना, एवढे पैसे आपण कलेक्ट केलेले आहे यावर्षी. सेक्शन 4 मध्ये आणि सेक्शन 5 मध्ये आणि सेक्शन 6 अशा याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे पैसे आपण केलेले आहे. ही पण ऍक्टिव्हिटी आपली 19-20 मध्ये चांगली झाली आहे. लास्ट इयर आपली जरा कमी झालेली आहे कोविड सिच्युएशनमुळे. टोबॅको फ्री इन्स्टिट्यूट करायचं आपलं जे उद्दिष्ट आहे त्याच्यात देखील आतापर्यंत टोबॅको 2018 पर्यंत आपण टोबॅको फ्री इन्स्टिट्यूट ज्या केलेल्या आहेत त्या फक्त 21,516 आपण केलेल्या आहेत. त्यानंतर टोबॅको फ्री इन्स्टिट्यूट 18-19 मध्ये आपण अगदी कमी झालेल्या आपल्या 3,333 आणि यावर्षी आपण टार्गेट केलं आहे की 9,180 स्कूल ज्या टोबॅको फ्री करायच्या आहे. आणि या आतापर्यंत केलेल्या प्लस या टोटल आपल्या सगळ्या टोबॅको फ्री इन्स्टिट्यूट हा मेंटेन पण राहायला पाहिजे हे आपलं यावेळेचं टार्गेट आहे. याच्याप्रमाणे आपण स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटीज करत असतो. स्कूल बंद असल्यामुळे आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद आहेत सध्या. कपॅसिटी बिल्डिंग आपण हेल्थ केअर वर्कर्सचं तर कपॅसिटी बिल्ड करतो. टोबॅकोसाठी काउन्सिलिंग कसं करायचं प्रत्येकाने हे करायचं. या व्यतिरिक्त आपण स्कूलचे टीचर्स आहेत, मल्टीसेक्टोरल अप्रोच ठेवून आपण काम करतो. पोलीसवाले आहे, FDCचे पर्सनल आहे, PRI मेंबर आहे आणि अदर स्टेकहोल्डर्स यांचं देखील आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे. स्टेट वरून ट्रेनिंग घेतलेलं आहे, इव्हन डिस्ट्रिक्ट लेवल वरून पण आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे. 2021 नो टोबॅको डे याचं देखील आपण सोशल मीडिया कॅम्पेन राबवतो आहे. आपण आता छोटीशी क्लिप पाहिली त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने कॅम्पेन करणार आहोत. मॅक्झिमम आपण या कॅम्पेनचं आपलं उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह जे आहेत मेन की नॉलेज पाहिजे, लोकांचं ऍटिट्यूड चेंज करायला पाहिजे आणि प्रॅक्टिस टोवर्ड म्हणजे टोबॅकोसाठी सिएशनसाठी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. नंतर याच्यामध्ये यूथला आपल्याला प्रिव्हेंट करायचंय टोबॅको यूजसाठी. पण गॅटच्या रिपोर्टमध्ये दिसतंय की आपलं यूथ पॉप्युलेशन टोबॅको कन्झम्पशनमध्ये वाढतो आहे. जरी लोक ओल्डवाले लोक त्याला क्विट करत आहे पण यंगर जनरेशन त्याला यूज करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील आपल्याला अवेअरनेस करायचं आहे. नंतर पब्लिक सपोर्ट पाहिजे आपल्याला की याचा अवेअरनेस टोबॅकोचं करायला आणि त्याच्या याच्यासाठी इम्प्लिमेंटेशनसाठी आणि आपला लॉ कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होणार आहे त्याचं देखील आपल्याला हे करायचं आहे.
या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या मी सांगितल्या त्या देखील डिस्ट्रिक्ट लेवलला देखील आपली डिस्ट्रिक्ट टीम पूर्णपणे करणार आहे. त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्ह करतो आहे पोस्टर्स, मीडिया पोस्टर्स मटेरियल फोकस ऑन फॉलोइंग याच्यावरती आपण केलेलं आहे की हायलाइटिंग की डेडली हार्म यूज ऑफ द टोबॅको एस्पेशली स्मोकिंग सिगारेट अँड बीडीज कशा पद्धतीचं हार्मफुल आहे त्याच्यावर आपण हे करणार आहे. आताच तुम्ही तो व्हिडिओ पाहिला की स्मोकिंगमुळे काय आहे की त्याला हार्ट अटॅक पण येऊ शकतो, हायपरटेन्शन असू शकतो, अदर एनसीडीचे डिसीजेस. इव्हन जर यंग एजमध्ये फिमेल मुलींनी घेतलं तर त्यांचं लोअर बेड बच्चू पण होऊ शकतं, काही कॉम्प्लिकेशन मुलांमध्ये होऊ शकतात, नवजात बालकांमध्ये. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. त्यामुळे आपल्याला की स्मोकिंग आणि कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस कसे आहे या सगळ्या क्विट टोबॅको याच्यासाठी आपण काय करतो आहे. आता आपण पाहिलं की कोविड सिच्युएशनमध्ये देखील टोबॅको युजर्स वाल्यांना कोविड जास्त अफेक्ट होतोय, त्यांच्यामध्ये सिरियसनेस जास्त होत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला क्रिएशन आणि मीडिया पोस्टर्स आणि अवेअरनेस फोकस करायचा आहे. आपला फ्लो चार्ट अशा पद्धतीचा राहणार आहे. आपण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की टाटा मेमोरियल हॉस्पिटल व्हायटल स्ट्रॅटेजी आणि आपली आयसी टीम यांनी मिळून आपण एक क्रिएटिव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आयसी ब्युरो महाराष्ट्र हे पोस्ट करतील सोशल मीडियावरती आपल्या गव्हर्नमेंटच्या आयसीच्या याच्यावरती, आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि याचा त्याचा काय इम्पॅक्ट पडलेला आहे तो आपण या कॅम्पेनचा काय इम्पॅक्ट पडला ते अनालिसिस करून देणार आहे आपल्याला व्हायटल स्ट्रॅटेजी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल. की आपण जी काही आयसी जे 3 weeks कॅम्पेन राबवत आहो या विविध मीडियांवरती आणि याच्यावरती त्याचा काय इम्पॅक्ट पडला तो देखील आपण अनालाइज करणार आहोत 3 weeks नंतर. आपण याच्यामध्ये अॅडोकेसी आता टोबॅको युजर्स मध्ये आपल्याला अॅडोकेसी म्हणजे मेनली या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये देखील आपल्याला लोकांना आपल्याला त्याच्यासाठी काउन्सिलिंग करायचं आहे. त्यांना व्हर्च्युअल प्रोग्राम्स, मीडिया अवेअरनेस हे सगळे कॅम्पेन्स त्या टोबॅकोमुळे कोविडमध्ये देखील पाहिलंय की त्यांना कोविड झालं तर त्यांना जास्त प्रॉब्लेम येतात आहे, कॅन्सर्स आहे, टोबॅको हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहे याबद्दल अवेअरनेस. नंतर टोबॅको सीएसएन सेशन सर्व्हिसेस आपल्या कुठे कुठे आहे याच्याबद्दल देखील आपण अवेअरनेस प्लॅनिंग करणार आणि त्याची कुठे रेफर करायचं, काय सर्व्हिसेस कुठे मिळतात त्याचं देखील आपण क्विट लाईन एक हेल्पलाईन देखील आपण त्याच्यामध्ये आयसीच्या याच्यामध्ये आपण सांगणार आहे. नंतर काही एरियामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये तंबाखूची शेती केली जाते त्याला देखील अल्टरनेटिव्ह क्रॉप काहीतरी आपण सजेस्ट करणार आहोत. या ऍक्टिव्हिटीवर देखील आपण वर्क करणार आहे. आणि स्कूल हेल्थ प्रोग्राम मध्ये देखील आपण करतो आहे. 75वा आपलं इंडिपेंडन्स वर्ष आहे त्यामध्ये देखील शाळेतल्या मुलांना आपण टोबॅको बद्दल अवेअरनेस की जेणेकरून ते मॅक्झिमम मेसेजेस आपला कालपर्यंत आणि त्यांच्या घरचे आजूबाजूचे कोणी कोविड टोबॅको युज करणार असेल तर त्यांना ते सिएशन करण्याला देखील भाग पाडू शकतील. यासाठी देखील आपण त्यांना इन्वॉल्व्ह करणार आहे आणि काय हार्म असतो हे देखील सांगणार आहे. आणि दुसरं की कोटपा जे अमेंडमेंट करायचं आहे, एन्फोर्समेंट करायचं आहे ते देखील आपण लास्ट वीकला आपण ती ऍक्टिव्हिटी करणार आहोत. सगळ्या जणांनी आता सगळ्यांनी याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आपल्या ग्रुपवर देखील बऱ्याच जणांचं प्लॅनिंग येत आहे. छान छान ऍक्टिव्हिटी प्रत्येकांनी केलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण स्लोगन कॉम्पिटिशन पण ठेवली होती. ते देखील जवळजवळ 150 ना आपल्याकडे स्लोगन झाले, जवळजवळ 150 स्लोगन आपल्या महाराष्ट्रातून आपल्याकडे आलेले आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलने त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. त्याचं देखील आपण एक प्राइस डिस्ट्रीब्युशन नंतर डिक्लेअर करूया. नंतरच्या याच्यामध्ये आपण ही ऍक्टिव्हिटी करूया. त्यामुळे सगळ्यांनी या नो टोबॅको वर्ल्ड नो टोबॅको डेच्या सगळ्यांनी छानपैकी आयसी करा, रेडिओवरती सिंगल किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या याच्यावर असेल तुमच्या डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. तर या दिवसासाठी सगळ्यांना मी आज शुभेच्छा देते आणि थँक्यू. धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच. आपलं मार्गदर्शन कायमच प्रेरणादायी आहे. आपण आपल्या लेक्चर्स मध्ये म्हटल्याप्रमाणे की शाळकरी मुलांमध्ये तंबाखूच्या सेवनाचं प्रमाण जे आहे ते महाराष्ट्रातलं जे घटलेलं प्रमाण आहे ती चिंताजनक बाब आहे. या गोष्टीवरती आपण नक्कीच आपल्या मार्गदर्शनांतर्गत आपण एक याचप्रमाणे एक इफेक्टिव्ह स्टेप म्हणून प्रोग्रेसिव्ह स्टेप म्हणून एक कॅम्पेन लॉन्च करून
आपण नक्कीच 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाने ज्या रिवाइज्ड टोबॅको फ्री एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या गाईडलाईन दिल्यात त्याच्याशी अनुरूप आपण एक कॅम्पेन आपल्या मार्गदर्शनाखाली घेऊ याची आशा आहे. आणि या संदर्भामध्ये काल एक मुद्दा होता, मला सांगावं असं वाटतंय की काल माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी जे लाईव्ह घेतलं काल फेसबुक, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक संकल्पना मांडली होती की माझा गाव करोनामुक्त. याप्रमाणे आपणही ही संकल्पना मांडावी की आपण टोबॅको फ्री महाराष्ट्राची जी काही सुरुवात करतो आहोत किंवा हॅशटॅग टोबॅको फ्री महाराष्ट्र याची सुरुवात अगदी आपण गावखेड्यापासून पंचायती राज इन्स्टिट्यूटपासून जर का केली, कारण आपल्या शासन स्तरामधील तिसरं शासन स्तराची जी प्रमुख पायरी आहे ती गावखेडे जी आहेत याच्यापासून जर का आपण सुरुवात केली आणि माझा गाव तंबाखू मुक्त यापासून केलं तर नक्कीच बरं होईल. आणि त्यासाठी आज आपल्या स्टेट एनटीसीपीच्या ग्रुपवर म्हणा किंवा इतरत्र बऱ्याच काही ग्रुप्सवरती कंटिन्युअसली स्टेट डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट्स आपले विविध क्रिएटिव्स शेअर करत आहेत, बरेच व्हिडिओ शेअर करत आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि मनापासून आभार देखील मानतो. पुढील सेशनसाठी मी डॉक्टर पंकज चतुर्वेदी सरांना रिक्वेस्ट करेन. आय रिक्वेस्ट डॉक्टर पंकज चतुर्वेदी सर टू प्लीज डिलिव्हर हिज स्पीच ऑन असोसिएशन ऑफ टोबॅको अँड कोविड डिसीज. सर ओवर टू यू, आय विल शेअर युअर प्रेझेंटेशन. शेअर, थँक्यू राहुल. प्रेझेंटेशन की जरूरत नाही आहे, इट इज बेटर दॅट आय स्पीक विदाउट प्रेझेंटेशन इफ यू डोंट माइंड, इफ आय हॅव परमिशन ऑफ पद्मजा. ओके, थँक्यू. आई रियली अप्रिशिएट आप लोगों ने जो ये पूरी तैयारी की है, ये बहुत जरूरी है और खास करके कोविड के संदर्भ में. कोविड इसलिए क्योंकि महाराष्ट्र ने बहुत कोविड का एक बहुत बड़ा प्रकोप झेला है और ईश्वर का अच्छा रहा कि हम लोग धीरे धीरे करके अभी सामान्यता की तरफ बढ़ रहे हैं. मैं वर्ल्ड नो टोबैको डे के दिन ये कोविड का जो संदर्भ है इसलिए देना चाहता हूँ कि आज कोविड के चलते हमने कंट्रोल करने के लिए हमने क्या क्या उपाय नहीं किए. हमने लोगों को लॉकडाउन में रखा, हमने बहुत सारी अन्य ऐसे चीजों को किया जिससे कि लोगों की जीविका पर असर हुआ, जैसे दुकानें बंद हो गई और स्कूल बंद हो गए. अब आप सोचिए कि अगर 100 लोगों को कोविड होता है तो उसमें से ऐसा आज के जो आंकड़े हैं उनके अनुसार सिर्फ 2 की ही मृत्यु होती है, यानी केस फैटलिटी रेट जो कोविड की है वो 2% है. और अगर हम तंबाकू के बारे में बात करें तो इसकी फैटलिटी रेट 30% है. मतलब अगर 100 लोग तंबाकू का इस्तेमाल करते हैं तो करीबन 30 उसमें जो है असामयिक मृत्यु को प्राप्त करेंगे और वो असामयिक मृत्यु का कारण होगा हार्ट अटैक, कैंसर, स्ट्रोक और बहुत सारी बीमारियां. सो आप सोचिए कि कोविड से हम इतना डर गए जबकि उससे मृत्यु आज भारत में, पूरे भारत में कोविड से मृत्यु 3 लाख हुई है और तंबाकू से हर वर्ष 13 लाख लोग मरते हैं और ये 13 लाख लोग युवा होते हैं, ये 45+ नहीं होते हैं या 60+ नहीं होते, ये युवा होते हैं. तो अब आप सोचिए कि जिस विभीषिका से हम डरे हुए हैं, कोविड वाली विभीषिका से, तंबाकू उससे 15 गुना ज्यादा या कई गुना ज्यादा खतरनाक है. और ये समझने की बात है कि ये जो खतरनाक है ये सालों साल हमारे युवाओं को और हमारे यंग लोगों को मार रहा है. टाटा अस्पताल में मैं शल्य चिकित्सक हूं, मैं ऑपरेशन करता हूं और यहाँ पे अगर आप आएंगे तो ये जो कष्ट है हमारा कि महाराष्ट्र में खास करके विदर्भ वगैरह में ये तंबाकू बहुत ज्यादा कॉमन है, खास के खर्रा, गुटखा, पान मसाला, ये सारी चीजें इतनी ज्यादा मात्रा में लेते हैं कि महाराष्ट्र में आज 10,000 नए मुंह के कैंसर प्रतिवर्ष जो है डायग्नोज होते हैं और करीबन 1 लाख लोग प्रतिवर्ष मरते हैं महाराष्ट्र में तंबाकू के चलते. और ये ऐसे आंकड़े हैं जिसके ऊपर कंट्रोल करने का हम सबके पास वो ताकत है, वो दम है और वर्ल्ड नो टोबैको डे के दिन हमें इसी बात की शपथ लेनी है. इस वर्ष का जो वर्ल्ड नो टोबैको डे का थीम है
वो थीम भी यही है कि बी द क्विटर टू बी अ विनर, यानी आप तंबाकू छोड़ के विजयी बने। क्यों विजयी बने और क्यों तंबाकू छोड़ना, उसका मुख्य कारण मैं आपको बता दूं। जब आदमी तंबाकू का सेवन करता है वो युवा होता है, ना तो परिवार होता है, ना माँ बाप के बात सुनता है, ना बच्चे होते हैं, ना शादी हुई होती है उस समय, तो उस समय वो पीयर प्रेशर में तंबाकू को शुरुआत कर देता है। और तंबाकू शुरुआत करने के बाद जैसे जैसे वयस्क होता है, बच्चे आते हैं, माँ बाप बूढ़े होते हैं और परिवार आता है, और उस समय तंबाकू छोड़ना असंभव है। और यही वो युवा है जो जब भी हम उसे छुड़ाने की बात कहते हैं वो हमेशा कहते हैं ये लोग कि ये मेरी अपनी खुद की जिंदगी है, ये मेरी पर्सनल चॉइस है, वो नहीं छोड़ते हैं। और सबसे बड़ी जो दुविधा है और जो इसमें मेरा कष्ट है कि जब इन्हीं युवाओं को और इन्हीं तंबाकू के लोगों को जब कैंसर होता है, हार्ट अटैक होता है, तो उनका पूरा परिवार जो है बीमारी से ग्रसित हो जाता है, और वही छोटे बच्चे जो कि मासूम हैं उनको असुरक्षित भविष्य देखना पड़ता है, क्योंकि घर की जो भी जमा पूंजी है वो खत्म हो जाती है कैंसर के इलाज में या बीमारी के इलाज में या तंबाकू खरीदने में या दवा खरीदने में। पत्नियां जो है वो विधवा हो जाती हैं और उनका भविष्य असुरक्षित हो जाता है। तो ये किस प्रकार से पर्सनल चॉइस रह गया। और यही आदमी को समझना है कि तंबाकू एक ऐसी आदत है जिसमें जो कंपनी है वो कंपनी, जैसे कि आप जब कोई भी सामान खरीदते हैं तो ज्यादा सामान खरीदने पे आपको लॉयल्टी बेनिफिट मिलता है, तो तंबाकू कंपनी एकमात्र ऐसी कंपनी है जो लॉयल्टी बेनिफिट के रूप में आपको मृत्यु देती है। और ये मृत्यु भी ऐसी मृत्यु होती है जो दर्दनाक होती है, और जाते जाते आपकी जो जितनी भी जमा पूंजी है, आपके बैंक में जितना भी पैसा है, वो सब आप खर्च करके जाते हैं। तो आखिर हम डॉक्टर्स क्या कर सकते हैं तंबाकू के बारे में, बिकॉज ये मानता हूं कि आज की इस सभा में बहुत सारे हमारे डॉक्टर्स उपलब्ध हैं। तो डॉक्टर्स क्या कर सकते हैं, डॉक्टर्स जो है एक जो सबसे बड़ा आज एक प्रण ले सकते हैं और कर सकते हैं कि आपके सामने जब कोई मरीज बैठता है जो आपके पास किसी अन्य बीमारी के इलाज के लिए आया है, गले की बीमारी के लिए, कान की बीमारी के लिए, पेट दर्द के लिए, दस्त के लिए, उल्टी के लिए, उस समय आप तंबाकू का हिस्ट्री लीजिए, और अगर वो तंबाकू का इस्तेमाल करता है तो 2 मिनट एक्स्ट्रा आप उसके साथ गुजारिए। और ये 2 मिनट्स ऑफ फिजिशियन एडवाइस जो है कॉकरेन के हिसाब से आज की तारीख में तंबाकू छुड़ाने का सबसे असरकार तरीका है। जो लोगों को तंबाकू छोड़ने में कष्ट होता है और उनको विड्रॉल सिम्टम होते हैं काउंसलिंग के बावजूद भी, उनमें स्मॉल परसेंटेज में हम निकोटिन रिप्लेसमेंट थेरेपी दे सकते हैं। लेकिन ये निकोटिन रिप्लेसमेंट थेरेपी आपको समझना चाहिए मेडिकल सुपरविजन में करना चाहिए, बिहेवियरल काउंसलिंग के साथ में करना चाहिए। बहुत सारे लोग जो है दुकान पे चले जाते हैं, निकोटीन का च्युइंगम खरीद लेते हैं और जब मन आता है उसको खा लेते हैं, तो ये ज्यादा खतरनाक है क्योंकि आप तंबाकू का भी इस्तेमाल कर रहे हैं और आप निकोटीन का भी इस्तेमाल कर रहे हैं, तो ड्यूअल सोर्स ऑफ निकोटीन हो जाता है। और निकोटीन बहुत ही पॉइजनस सब्सटेंस है। मैं एक प्रोफेसर होने के चलते दोबारा इस शब्द को कह रहा हूं कि निकोटीन इज अ पॉइजनस सब्सटेंस एंड इट हैज टू बी यूज्ड अंडर मेडिकल सुपरविजन। When the behavioral counseling is not successful, it cannot be used over the counter. और इसी logic को इस्तेमाल करते हुए e-cigarettes को prohibit किया गया। लेकिन यही जो toxic substance है, अगर 2 मिलीग्राम के रूप में लिया जाए, medical supervision में लिया जाए और एक निर्धारित समय के लिए लिया जाए, ये जो विड्रॉल सिम्टम्स होते हैं तंबाकू छोड़ने के समय जो है आपकी हाथ कांपने लगते हैं, बेचैनी होती है, गला सूखता है, घबराहट होती है, टैकीकार्डिया होता है, तो उस समय के लिए ये बनाया गया है कि निकोटीन रिप्लेसमेंट थेरेपी थोड़े दिनों के लिए देना चाहिए। और इसको देने से आपके विड्रॉल सिम्टम अगर 10 दिन में ठीक हो गए, देन यू आर द विनर। बट मैं सारे लोगों को यही कहना चाहूंगा कि जो सबसे इंपॉर्टेंट है वो ये है, विल पावर होनी चाहिए, एक कमिटमेंट होना चाहिए, और तभी जो है इस पर हम विजय पाएंगे।
जब भी आप डॉक्टर्स लोगों को समझाने जाएंगे, लोगों को कहने जाएंगे कि तंबाकू छोड़ दिए, चार प्रश्न जो है हमेशा पूछे जाते हैं। और वो प्रश्न ये पूछे जाते हैं कि कैंसर उन लोगों को भी होता है जो तंबाकू का इस्तेमाल नहीं करते, तो आप फिर किस बारे में हमको डरा रहे हैं? तो उसका उत्तर यही है कि हमें सिर्फ 50% कैंसर जो भारतवर्ष में होते हैं उनका हमें कारण मालूम है, तो पहले हम उस पर अमल कर ले। जैसे कि फेफड़े का कैंसर 90% तंबाकू के चलते होता है, मुंह का कैंसर, गले का कैंसर, थ्रोट का कैंसर, ये जो सारे हैं ये तंबाकू के चलते होते हैं और ये पुरुषों में सबसे ज्यादा होते हैं। एंड देयरफॉर जिस कैंसर की रोकथाम के बारे में हमें मालूम है उस पर हम पहले अमल करेंगे, बाद में सोचेंगे ब्रेन कैंसर है, ब्लड कैंसर है या बोन कैंसर है, इनका हमें कारण नहीं मालूम, उसके बारे में रिसर्च और शोध जारी है। दूसरा, ये लोग कहते हैं कि मेरे पिताजी या मेरे मामा या मेरे चाचा 80 वर्ष तक जो है तंबाकू का सेवन करते रहे और वो एकदम स्वस्थ थे और एक दिन मर गए। तो मैं आपसे यही कहना चाहूंगा कि ऐसा जब प्रश्न आता है तो उसका उत्तर यही है कि ये सिद्ध हो चुका है कि जो लोग तंबाकू का सेवन करते हैं वो 6 से 8 साल पहले मर जाते हैं। यानी जिस अब्बा आपके 80 ईयर्स तक थे उनकी जिंदगी 90 साल की थी, लेकिन तंबाकू के चलते वो 80 साल में ही जो है उनकी जीवन चला गया। और ये जो जीवन जाता है ये बीमारी के थ्रू जाता है, ये नेचुरल डेथ नहीं होता है। तीसरा जो है, लोग हमेशा कहते हैं कि गवर्नमेंट इसको बैन क्यों नहीं कर देती है, जब ये इतना खराब है तो सरकार इसको अलाउ क्यों करती है? तो उसका उत्तर यही है कि 27 करोड़ लोग भारतवर्ष में आज तंबाकू का इस्तेमाल कर रहे हैं। आप तंबाकू को बैन कर देंगे तो ये 27 करोड़ लोगों का क्या होगा? महाराष्ट्र तो देश का पहला प्रदेश था जिसने गुटखा ही नहीं बिना तंबाकू वाला पान मसाला भी बैन कर दिया और आज भी जो है ये मार्केट में अवेलेबल है और उसको लोग खरीद रहे हैं। तो मेरा यही कहना है कि सरकार पुड़िया फाड़ के हमारे मुंह में नहीं डाल देती है, सरकार जो है सिगरेट आके हमारे हाथ में नहीं दे देती है, सरकार हमें खर्रा की दुकान पे खड़ा नहीं करती है, हम सब जो है इसके लिए जिम्मेवार है। जो लोग तंबाकू खाते हैं वो लोगों को अगर अपने विल पावर से छूट जाए और सरकार इसे बेचती भी रहे तो इससे क्या फर्क पड़ता है? तो ये बहुत जरूरी है कि ये जनता की भागीदारी और साझेदारी के साथ करना है। और अंत में मैं इतना ही कहना चाहूंगा कि तंबाकू छोड़ने का इससे बढ़िया, कोविड से बढ़िया कोई कारण हो ही नहीं सकता है। और वो कोविड के कारण इसलिए है, महाराष्ट्र में 80 से 90% लोग तंबाकू को चबाने के रूप में इस्तेमाल करते हैं और जब आप करते हैं तो आप अपने हाथ को मुंह के पास लेके जाते हैं, नाक के पास लेके जाते हैं, जो कोविड इनअप्रोप्रिएट बिहेवियर है। दूसरा, आप जब भी तंबाकू को खाएंगे, खर्रा, गुटखा, पान मसाला, आप थूकेंगे। आपको एहसास होना चाहिए कि ये जो RT-PCR टेस्ट करते हैं हम और जो रैट एंटीजन टेस्ट करते हैं, ये हम आपके नाक के पीछे के सलाइवा और वहां की जो ग्रंथियां हैं उसके ऊपर जो थूक लगी हुई है उसी में वायरस बैठता है। सो इमेजिन, जिस वायरस आपके से हम टेस्ट करते हैं वो वायरस आपके पूरे सलाइवा में भरा हुआ है और जब आप थूकते हैं, चाहे घर में थूके चाहे घर के बाहर थूके, ये पूरे समाज में कोविड को बढ़ा रहा है। इसी के लिए महाराष्ट्र सरकार ने कदम लिया और उसने स्पिटिंग के ऊपर प्रोहिबिशन किया, गुटखा पान मसाले के सेल पे प्रोहिबिशन किया, लेकिन फिर भी लोग उसको जो है पूरी तरीके से इस्तेमाल करते हैं। और एक और बड़ी बात है, ये सारे जितने भी आंकड़े हैं उससे सिद्ध हो चुका है कि जो लोग तंबाकू का इस्तेमाल करते हैं उनकी इम्यूनिटी कम होती है, लंग की इम्यूनिटी और बॉडी की इम्यूनिटी, और उसी के कारण उनको तंबाकू से होने कोविड से होने वाले इन्फेक्शन की संभावना ज्यादा होती है और कोविड के इन्फेक्शन के बाद मृत्यु की भी संभावना ज्यादा होती है। इसलिए जो भी आप किसी भी रूप में तंबाकू का इस्तेमाल कर रहे हैं, कृपया आप तंबाकू को छोड़ दें। और जो डॉक्टर्स हैं वो मैं चाहूंगा कि लोगों में कोविड और टोबैको के बीच में ये जो संबंध है इसके बारे में और जागरूकता पैदा करें और ये जो पूरा कैंपेन अब हम अभी चालू कर रहे हैं वो जरूर इसमें सक्षम होगा। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच सर। थैंक यू सर फॉर युअर वैल्युएबल रिमार्क्स। जसं की सरांनी सांगितलं, महाराष्ट्रातील भयावह परिस्थिती, परिणामी भारतातली भयावह परिस्थिती, की प्रतिवर्ष होणारे मृत्यू आणि त्यातल्या त्यात
तरुण पिढींना ग्रासलेलं हे तंबाखूचं जे काही व्यसन आहे ते दूर करायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीने चॅनलाइज केलं गेलं पाहिजे, आणि सरांनी जसं की आपल्याला सांगून दिलं की तंबाखू आणि कोविडचं असोसिएशन दाखवून आपण अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. मी त्याच प्रमाणात सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपल्याकडे आपण स्पिटिंग बॅन केलंय, आपल्याकडे आपण गुटखा बॅन आहे, आपल्याकडे आपण त्याच संदर्भामध्ये लूज सिगरेट बॅन आहे, तर याचं इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट आणि इम्प्लिमेंटेशन आपल्या स्तरावरून आपण करावं. आज बहुतांश आपल्या जिल्ह्याचे जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार आहेत, त्यांनी सगळ्यांनी या संदर्भामध्ये नोट घेऊन कृपया याबाबत खास करून अगदी अधिक विगरसपणे कॅम्पेन मोडवरती पुढील 21 दिवसामध्ये याच्यावरती कॅम्पेन्स चालवावेत अँटी स्पिटिंग संदर्भात. काही जिल्ह्यांचे तसे रिपोर्ट्स पण आलेत की त्यांनी अँटी स्पिटिंग कॅम्पेन काही घेणार आहेत, तर त्यांच्यासाठी शुभेच्छा. आणि बाकीच्यांना पण मी रिक्वेस्ट करेन की त्यांनीही या सरांच्या बाबींवरती गांभीर्याने लक्ष देऊन तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवावा. पुढील कार्यक्रमासाठी कोणाला जर काही प्रश्न असतील सरांना विचारण्यासाठी तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही ते चॅटबॉक्समध्ये ऍड ऑन करू शकता, आणि चॅटबॉक्समध्ये ऍड ऑन केल्यानंतर आपण ज्यावेळेस सर्वांचे वेबिनार सेशन होतील त्यानंतर आपण एक क्वेश्चन आन्सर सेशन ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी किंबहुना सर्व आपल्या पार्टिसिपंट्सना विनंती करेल की आपण जे काही सरांच्या वेबिनार बद्दल किंवा मॅडमच्या वेबिनार बद्दल काही क्वेश्चन्स असतील, काही माहिती हवी असेल, तर कृपा करून आपण ती चॅटबॉक्समध्ये नमूद करावी, जेणेकरून आम्ही पुन्हा आपल्या क्वेश्चन्सला जागा उपलब्ध करून देऊ शकू. पुढील सेशनसाठी मी डॉक्टर राजेश दीक्षित सरांना विनंती करू इच्छितो. सर सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक आहेत. सर आपणाला कायम मागेही कॉमन कॅन्सर संदर्भामध्ये आपल्याला गाईड करत आलेले आहेत डेटा संदर्भात, एपिडेमिओलॉजिकल स्टडीज संदर्भात. सरांना विनंती करेल की सरांनी आपला टॉपिक डिलिव्हर करावा. सर ओव्हर टू यू, आय विल शो युअर प्रेझेंटेशन. दीक्षित सर आधी उदय, दीक्षित सर, सर ही इज नॉट जॉइनिंग येट. डॉक्टर राजेश दीक्षित, राइट? यस यस सर. ओके, विल मूव ऑन टू नेक्स्ट सेशन ऑफ विल टेक दैट सेशन वन्स द दीक्षित सर जॉइन्स. एज ऑफ नाउ आई रिक्वेस्ट डॉक्टर अतुल बुधुक सर. डॉक्टर अतुल बुधुक सर हे नॅशनल टोबॅको क्विटलाईन महाराष्ट्र डिव्हिजनचे संचालक आहेत. सर आपल्याला नॅशनल टोबॅको क्विटलाईन संदर्भामध्ये आणि त्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या सुविधांबाबत माहिती देणार आहेत. सरांना मी रिक्वेस्ट करेल की सरांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करावं. अतुल बुधुक सर, ओव्हर टू यू. थँक्यू राहुल. तुम्ही स्लाइड दाखवता माझ्या? येस सर, दिसते सर. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर आणि तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात काम करणारे सर्व पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग. आज मी तुम्हाला नॅशनल टोबॅको क्विटलाईन सर्व्हिसेस जी सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजी टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर येथे चालते ते कशी चालते, आतापर्यंत आम्ही काय काम केलंय, किती लोकांना सर्व्हिसेस दिल्यात आणि अवेअरनेस साठी आम्ही काय काय काम करतो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पुढची स्लाइड. हे प्रकल्पाचे डायरेक्टर आहे डॉक्टर बडवे, डॉक्टर दीक्षित, डॉक्टर पंकज चतुर्वेदी. आणि ह्या प्रकल्पामध्ये आमच्याकडे 16 काउन्सिलर आहेत आणि हे 16 काउन्सिलर आणि
आपल्याकडे कॉल सेंटरचं सॉफ्टवेअर आहे, जो आपला नंबर आहे त्या नंबरवरनं कॉल येतात, आणि हे 16 काउन्सिलर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 अशी सुविधा देतात सगळ्यांना. सोमवारी ह्या डिपार्टमेंटला सुट्टी असते, सध्या कोविडचा काळ असल्यामुळे 50% कॅपॅसिटीवरच आपण चालवतो. पुढची स्लाईड. आणि या टोबॅको क्विटलाईन सेंटरला वेळोवेळी आम्हाला सपोर्ट मिळतो, ते महाराष्ट्र शासनाचे सचिव, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप व्यास सर, डॉक्टर रामास्वामी सर, डॉक्टर साधना तायडे मॅडम आणि डॉक्टर पद्मधर जोगेवार या सर्व वरिष्ठांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं आणि आम्हाला त्यांचे खूप उपयोग होतो हे क्विटलाईन सेंटर चालवण्यासाठी. पुढची स्लाईड. हे सर्व माझी टीम आहे जी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 काम करते, अतिशय उत्कृष्ट काउन्सिलिंग करतात. मराठी, हिंदी, इंग्लिश, कोकणी आणि गुजराती ह्या क्विटलाईन सेंटरमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव, दमण एवढी 4 राज्य भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने दिलेली आहेत. पुढची स्लाईड. नंतर डॉक्टर सुवर्णा, डॉक्टर सोनाली, श्रद्धा, प्रतीक, सुचेता आणि प्रियल हे सपोर्टिव्ह स्टाफ आहेत, ते सगळे डेटा अनालिसिस प्रेझेंटेशनचं काम करतात. पुढची स्लाईड. क्विटलाईनचा ऑब्जेक्टिव्ह काय, की काउन्सिलिंग प्रोव्हाइड करायचं चांगलं, की त्या जेणेकरून त्यांनी तंबाखू सोडावी. आणि त्याचबरोबर आम्ही काय रिसर्च करतोय की कोण तंबाखू सोडत आणि कोण तंबाखू सोडत, म्हणजे आपल्याला काय होतं, आपण प्रचंड काम करतो पण त्या कामाचं अनालिसिस आपण खूप कमी वेळा करतो. कामाचं अनालिसिस चांगलं केलं की आपल्याला ऍक्शन घेता येते आणि त्यानुसार काम करता येतं. आता आम्ही काय पाहतोय की अनालिसिसमध्ये की कोण तंबाखू सोडतं, तर एक पहिली गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की ज्याची स्वतःची इच्छा झाली त्या व्यक्तीची की मला तंबाखू सोडायची, आणि ती इच्छा का होती, त्याला इधर प्री मॅलिग्नंट डिसऑर्डर दिसतं, सबमिकॉसिस फायब्रोसिस दिसतं, लिकोप्लिकिया दिसतं, किंवा त्याच्या घरामध्ये कुणाला तर ओरल कॅन्सर झालेला असतो, लंग कॅन्सर झालेला असतो, किंवा कुणीतरी तंबाखूमुळे आजारी पडलेलं असतं, ट्युबरक्युलोसिस झालेला असतो, तंबाखू सोडायला डॉक्टरनी सांगितलेलं असतं असे लोक. आणि सगळ्यात चौथं फॅमिलीचा सपोर्ट असतो की भाऊ तू तंबाखू सोड, ही लोक तंबाखू सोडतात. आणि पाचवं आमचं काउन्सिलिंग इफेक्ट खूप पडतं, अतिशय मनमोकळं काउन्सिलर त्याला बोलायला लावतात आणि आयडेंटिटी नसते, समोरच्याला आपलं फेस दिसत नसतं, त्यामुळे तो मनमोकळं बोलतो काउन्सिलरशी. तर आम्ही हेही पाहतो की कोण तंबाखू सोडू शकतं आणि कोण तंबाखू सोडत नाही. पुढची स्लाईड. याचे मूळ उद्देश, याचा फीचर्स काय टोबॅको क्विटलाईनशी, की फ्री सेवा आहे, इझी ऍक्सेस आहे, टोल फ्री नंबर आहे, कुणीही मोबाईलवरनं करू शकतो. अगदी अडाणी मनुष्य आहे ज्याला सिम्पल फोन चालवता येतो तो सुद्धा फोन करू शकतो. आपण नाव सांगत नाही, कॉन्फिडेन्शियलिटी ठेवतो आणि कंटिन्युअस फॉलोअप असतो. एकदा फोन उचलला नाही तर आमचे काउन्सिलर 4-5 वेळा फोन करतात. आणि फेस टू फेस काउन्सिलिंग नाहीये. सगळ्यात काय की इझी ऍक्सेस. आजकाल कुणालाही वेळ नाही, डॉक्टरकडे जायला आवडत नाही, गोळ्या औषधं घ्यायला आवडत नाही आणि खर्च नाही ह्याला. त्यामुळे ही सेवा खूप पॉप्युलर आहे आणि ही सेवा पॉप्युलर व्हायला तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग. पुढची स्लाईड. आता तुम्हाला माहित आहे की हा जो नंबर आहे आपला क्विटलाईनचा नंबर 1-800-11-2356 हा प्रत्येक टोबॅकोच्या प्रोडक्टवर छापलेला आहे. कारण गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलंय टोबॅको कंपनींना की हा नंबर तुम्ही छापला पाहिजे. त्यामुळे आपल्याला कॉल्स खूप येतात, त्यातले कॉल्स बरेच कस्टमर केअर टाइप येतात, काही काही वेळेस अब्यूज कॉल्स असतात, काही काही वेळेस माल पाठवायसाठी सुद्धा कॉल येतात, असे वेगवेगळे कॉल्स येतात. पण बऱ्यापैकी तंबाखू सोडायचे म्हणून सुद्धा कॉल येतात, हिंदी कॉल येतात, इंग्रजी येतात, मराठी येतात, गुजराती येतात, कोकणी कॉल कमी येतात, पण मराठी हिंदी जास्त येतात, इंग्लिश पण कॉल येतात. पुढची स्लाईड. हे टोबॅको क्विटलाईन सेंटर आहे, खारघर मध्ये आहे. आता कोविडमुळे आम्ही डबल स्पेस घेतलेली आहे आणि 9 डेस्क आहेत, 9 कॉम्प्युटर आहेत, सॉफ्टवेअर आहे, सगळं कॉल रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्याचा डेटा अनालिसिस केलं जात. पुढची स्लाईड. आता कॉल आल्यावर काय करतो आम्ही, कॉल आल्यावर आम्ही काय करतो की अर्धा तास काउन्सिलर त्याशी बोलतात की तुम्ही मनमोकळे राहा, इथं तुमची तंबाखू सोडायचा आम्ही खूप प्रयत्न करू, पण इच्छा तुमची पाहिजे. त्याचं विचारलं जातं, नाव काय, वय काय, कुठली तंबाखू घेता, किती वर्ष झाले सवय, कितीदा तुम्ही सिगरेट ओढता, फ्रिक्वेन्सी किती आहे, आणि त्यांना सांगतात की ही तुम्ही सोडू शकता, तुमची मानसिक तयारी करा, तुम्ही हे करू शकता, असं आम्ही जोर देऊन सांगतो. त्या
आणि त्याला सांगतो की बघ आज 1 जानेवारी आहे तर 10 जानेवारी पर्यंत आपण तुम्ही तंबाखू कमी कमी करत आणायचं. त्याला आम्ही म्हणतो क्विट डेट सेट, की आता मग तो 5 सिगरेट घेत असेल तर आम्ही त्याला 4 करायला लावतो, 3, 2, 1 आणि काही रेमेडीज सांगतो. आणि क्विट डेट ठरली की आम्ही 1-2 दिवसांनी विचारतो त्याला तुमचं चालू आहे ना हे सगळं. आणि क्विट डेट झाल्यानंतर परत त्याला दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी आम्ही त्याला कॉल करत राहतो. ज्याला सोडायची असते तो कॉल उचलतो, पण ज्याला सोडायची नसते तो मधनं वैतागतून कॉल डिस्कनेक्ट करतो. पुन्हा आमचे काउन्सिलर त्याला कॉल करतात आणि जवळजवळ आम्ही त्याला 3 ते 6 महिने कॉल करत असतो. मला तुमचा तुम्हाला मागचा डेटा दाखवायला आवडेल, 2019 डेटा आहे माझ्याकडे. पुढची स्लाईड काय आम्ही ऍडवाइस काय का देतो बघा, जे तुम्ही सुद्धा डिस्ट्रिक्ट काउन्सिलर देत असेल तोच ऍडवाइस आहे. ड्रिंकिंग वॉर्म लेमन वॉटर, आपण त्याला गरम पाणी प्यायला लावतो सकाळी, कोमट पाणी. वाईल हॅव्हिंग क्रेव्हिंग फॉर टोबॅको यूज अल्टरनेटिव्ह इन्क्लुडिंग ड्रिंकिंग मोर वॉटर, चिविंग जिंजर, आमला, धनाडा, अजवाईन, इलायची, ईट चॉकलेट, आमला कँडी अँड होममेड जिंजर कँडी, ईट सिट्रस फूड फॉर एक्झाम्पल ऑरेंज, लेमन, पायनॅपल. यूज क्लीन क्लॉथ, कारण त्याला वास येऊ नये कपड्यामध्ये. जर तंबाखू ठेवत असेल तर हात धुवायला लावतो आपण. जर एखादा सिगरेट ओढत असेल तर त्याला आपण स्ट्रॉ हातात धरायला लावतो, पेन हातात धरायला लावतो. त्याचे कपडे हात स्वच्छ द्यायला सांगतो नेहमी. घरच्यांची मदत घ्यायला लावतो. 2 वेळा त्याला ब्रश करायला सांगतो, व्यायाम करायला सांगतो, योगा करायला सांगतो. आणि त्याला जर क्रेविंग आलं तर त्याचं माइंड डायव्हर्ट करून कि बाबा तू चांगली पुस्तकं वाच, गाणं एक मंदिरामध्ये जाऊन बस, ग्राउंडवर खेळायला जा, कुटुंबाबरोबर वेळ घालव, आणि त्याची ती सवय मोडायचा आपण प्रयत्न करतो. नेक्स्ट. आता काही रिझन्स देते सांगतात आम्हाला, ते रिझन्स कॉमन आहेत की मित्रामुळे मी तंबाखू खातो, मला संडास होत नाही म्हणून मी तंबाखू खातो, मला स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, फॅमिलीचे आहेत, अभ्यास रिलेटेड आहेत, नाईट ड्युटी आहे, काही सिक्युरिटी गार्ड्स असतात, ड्रायव्हर असतात, ते सांगतात की आम्हाला तंबाखू खाल्ल्याशिवाय होत नाही. काही जण सांगतात की काम मला होत नाही, काम माझं जोरात होतं तंबाखू खाल्ल्यावर, बॉडी पेन आहे, टीथ पेन आहे, असे काही काही रिझन्स सांगतात. आणि मोस्टली असतात ते मी तंबाखूमुळं, मित्रामुळे तंबाखू खायला शिकलो, आणि मित्र खात असलं की मला एक आवडते तंबाखू, मित्र सिगरेट ओढतात की मलाही सिगरेट ओढा आवडते, मित्र गुटखा खाल्ल्यावर मलाही गुटखा खायला आवडतो, आणि काही टेन्शनमुळे मला ते टेन्शन रिलीफ होतं, असं बऱ्याच गोष्टी सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असं त्याला व्यवस्थित समजावून सांगतो. कॉन्सन्ट्रेशन करायला लावतो, योगा करायला लावतो आम्ही, आणि मानसिक त्याची सायकोलॉजी बदलतो की तू हे सोडू शकतो. आणि सगळ्यात उत्तम काळ होता कोविडमध्ये. कोविडमध्ये दुकानं बंद होती, लॉकडाऊन बंद होते, तंबाखू मिळत नव्हती. त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला लॉकडाऊन मध्ये तंबाखू मिळाल नाही, त्यावेळेस तुम्ही कंट्रोल केलं, आता मिळते म्हणून तुम्ही पळत जाऊ नका. तर अशा बऱ्याचशा गोष्टी सांगून खूप फरक पडतो तंबाखू सोडण्यामध्ये. पुढची स्लाईड राहुल, पुढची स्लाईड. आता ह्यामध्ये काय काय इश्यूज येतात आम्हाला, की लँग्वेज इश्यू असतो, काय काय कॉल्स उचलत नाहीत, फॉलोअप कॉल उचलत नाहीत, मोबाईल उचलत नाहीत, काय काय जण ड्रायव्हिंग करत असतात, काही काही जण नेटवर्क इश्यू असतो, काही काही जण चुकीची माहिती सांगतात, बऱ्याचदा रिलॅप्स होतात केसेस, काही काही फेक कॉल्स असतात. हे सगळे चॅलेंजेस आम्हाला येत असले तरी काम चांगलं होत आहे, कारण डेडिकेशन चांगलं आहे तुमच्या सगळ्यांनी. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटनी चांगलं काम केलेलं आहे. मला तर सांगायला आनंद वाटतो की मी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या आशा वर्कर पासून ते डायरेक्टर लेवल पर्यंत काम करतो, आणि सगळे डेडिकेटेड आहेत म्हणून चांगलं पब्लिक हेल्थ प्रोग्राम चालतात. पुढची स्लाईड. हे बॅक साईडला आहे रिझल्ट. एक स्लाइड पुढची. हा तर आपल्याला जवळजवळ मागच्या 2019 ज्यावेळेस पॅन्डेमिक नव्हतं जवळजवळ 1 लाख कॉल आले, 98,000 कॉल आपल्याकडे आले. त्यातले आम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केले 35,743 की ज्यांनी ऐकलं आमचं, आणि त्यातले जवळजवळ 14,900 म्हणजे 15,000 लोकांनी ठरवलं की आम्ही कंटिन्युअस फॉलोअप कॉल ऐकू तुमचे, आम्हाला सोडायचे. आम्ही फॉलोअप कॉल केले 95,000, त्यातले 51,000 कॉल उचलले गेले म्हणजे 50% कॉल उचलले गेले. तर 5,355 लोकांनी क्विट केले, म्हणजे 3 कॉल आले तर 1 कॉल क्विट होतो जो रेग्युलर ऐकतो. आणि जे 90% हे स्मोकलेसचे कॉल होते, स्मोकिंगचे कॉल खूप कमी होते.
म्हणजे उत्कृष्ट काउन्सिलिंग केलं, कंटिन्युअस जर त्या माणसाने फोन ऐकले तर त्याची तंबाखू सुटली जाते. त्यांनी जर कॉलच उचलले नाहीत, मी कामातच आहे, मी टेन्शन मध्येच आहे, तर बऱ्याचदा ते क्विट डेट सेट करूनही उपयोग होत नाही, तो कॉल घ्यायचा टाळतो. तर अशा वेळी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटची जी लोक असतात गावामध्ये किंवा काउन्सिलर्स असतात, मल्टीपर्पज वर्कर आहेत, त्यांनी सांगावं की तुम्ही कॉल ऐका, नेहमी कॉल ऐका आणि तुमच्या वेळेनुसार कॉल करा, ते तुमच्या वेळेनुसार कॉलला उत्तर पण देत. त्यामुळे आपलं डिपार्टमेंट हे शनिवार रविवार चालू असतं, या दिवशी लोक फ्री असतात, म्हणून आपण शनिवार रविवार डिपार्टमेंट चालू ठेवलेलं असतं, सोमवारी सुट्टी दिली. पुढची स्लाइड. आणि उत्कृष्ट फीडबॅक आलेला आहे आम्हाला, ज्यांनी तंबाखू सोडलेले ते म्हणतात की आम्हाला आनंद वाटतोय, आमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, माझं जेवण सुद्धा चांगलं वाढलेलं आहे, माझे हेल्थ रिलेटेड इश्यूज होते ते कमी झालेले आहेत, आता माझे पैसे वाचलेले आहेत. आणि ते क्लायंट काउन्सिलरला खूप धन्यवाद देतात की तुमच्या या सर्व्हिसेसमुळे माझी तंबाखू सुटली. नेक्स्ट स्लाइड. आता केसेस रिलॅप्स होतात का? हो, रिलॅप्स होतात केसेस. की आम्ही 502 क्विटर्सना रॅन्डमली सिलेक्ट केलं आणि त्यांना कॉल केलं, तर त्यातले 238 लोकांनी कॉल उचलले, 50% लोकांनी कॉल उचलले नाही. तर आम्हाला काय झालं की 12 लोकांनी पुन्हा रिलॅप्स झालेले आहेत. म्हणजे जेवढे क्विटर्स आहेत त्यातले 5% परत रिलॅप्स होतात. आणि रिलॅप्सचं मेन कारण आहे टेन्शन आणि मित्रांनी घेतली म्हणून मला घ्यावं वाटतं. हे दोन गोष्टी आहेत. तर आपल्याला टोबॅको युजर्सलाही काउन्सिलिंग करावं लागेल आणि त्याच्या मित्रांनाही सांगावं लागेल की तू हे खाऊ नको, तुझ्या मित्रांनाही खाऊ देऊ नकोस. पुढची स्लाइड. आता ह्यासाठी आपण काय करतो की क्विटलाईन सर्व्हिसेस आणि टोबॅको हजार्ड्सवर अवेअरनेस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या स्पर्धा भरवतो. आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन भरवली होती 151 बर्थ अॅनिव्हर्सिटी, माननीय महात्मा गांधीजींची जी बर्थ अॅनिव्हर्सिटी होती यांच्यामध्ये आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन भरवली होती. जवळजवळ 250 जास्त ड्रॉइंग आपल्याकडे आले. सगळ्या जिल्ह्यातले पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट असतील, स्कूल टीचर्स असतील, या सगळ्यांनी भाग घेतला होता आणि आपण त्यांना प्राइजेस पण दिले होते. 5 प्राइजेस दिले होते ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या लोकांना. पुढची स्लाइड. हे उत्कृष्ट ड्रॉइंग्स आले होते आपल्याकडे की तंबाखू सोडण्यासाठी उत्कृष्ट मेसेजेस आहेत. आणि हे सगळे ड्रॉइंग्स आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या इथे लावलेले आहेत. ड्रॉइंग कॉम्पिटिशन 5 आपण पुरस्कार दिले होते ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या लोकांना. त्यावेळेस सुद्धा लॉकडाऊन होतं, बऱ्याच ट्रान्सपोर्टचे इश्यू होते. सगळे इश्यू असले तरी आपण स्पीड पोस्टने त्यांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफी पाठवली. सगळ्यांनी ईमेल मार्फत आपल्याला ड्रॉइंग्स पाठवले होते. पुढची स्लाइड. चांगली स्पर्धा ही झाली होती आणि पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने खूप छान सहभाग घेतला होता. हे 5 ड्रॉइंग्स आहेत ज्यांना आपण पुरस्कार दिले होते. पुढची स्लाइड. आपण रिपब्लिक डे 72 रिपब्लिक डेच्या अनुसरण आपण काय केलं होतं की एसे कॉम्पिटिशन ठेवली, निबंध स्पर्धा. तंबाखू सोडवण्यासाठी उपाय सांगा, मिश्री सोडवण्यासाठी उपाय सांगा, स्कूल टीचरचा सहभाग तंबाखू सोडण्यामध्ये. तर आपल्याला जवळजवळ 141 निबंध आले होते आणि त्यातले 4 निबंधांना आपण पुरस्कार आणि अवॉर्ड्स दिले होते. तर तेही चांगली एसे कॉम्पिटिशन झाली होती. त्यामध्ये पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या लोकांनी खूप सहभाग घेतला होता. आणि आजच आपण ड्रॉइंग पुढची स्लाइड. आज आपण स्लोगन कॉम्पिटिशन घेतली होती. 314 स्लोगन झाले होते आणि 156 पार्टिसिपंटनी भाग घेतला होता आणि बेस्ट 5 स्लोगन आपण बाजूला काढले. नेक्स्ट स्लाइड. नंतर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या लोकांसाठी आपण टोबॅको क्विट लाईन कशी चालते, डिस्ट्रिक्ट काउन्सिलर असेल, डेंटिस्ट असेल, मेडिकल सोशल वर्कर असतील, यांचे आपण वेबिनार घेतलेले. जवळजवळ आम्ही उस्मानाबाद, बीड, लातूर, बुलढाणा, पुणे, गडचिरोली, नाशिक, जळगाव आणि नागपूर हे वेबिनार आम्ही घेतलेले. डॉक्टर सुवर्णा गोरे आणि आमच्या ज्या सोशल वर्कर कल्पिता लांजेकर यांनी क्विट लाईन कशी चालते, आम्ही कॉल कशी करतो. आणि आम्ही सांगितलं होतं की तुमचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच आम्हाला काउन्सिलरनी सांगितलं की सर आमच्याकडे एकदा माणूस येतो परत येतच नाही. तर आम्ही सजेशन दिलं की बाबा तुम्ही त्यांचे जे नंबर आहेत आम्हाला जर ईमेलने पाठवले तर आम्ही त्यांना कॉल करू, कारण आपल्याकडे टेलिफोन यंत्रणा आहे आणि आपण त्यांना फॉलोअप करू शकतो. पण त्यांची परवानगी घ्या की तुमचा फोन नंबर दिला तर चालेल का टोबॅको क्विट लाईन.
ही ऍक्टिव्हिटी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट साठी चांगली राबवली गेली टाटा हॉस्पिटलच्या वतीनं. पुढची तुमच्या सगळ्यांचं मी आभारी आहे. तुमचं खूप मोठं योगदान आहे. आपण मला एकच आपल्याला विनंती करायची की प्लीज मोटिवेट टोबॅको युजर्स टू कॉल द ट्विटलाईन नंबर. जे काय आपण गावा खेडेगावामध्ये आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये डिस्ट्रिक्ट आपले जे टोबॅको ट्विटलाईन सेंटर्स आहेत तिथे येणाऱ्या प्रत्येकाला हे नंबर वापरायला सांगा की मोटिवेट करा. आणि आपण ऍज अ टीम वी विल कंट्रोल टोबॅको बाय युझिंग द क्विटलाईन सर्व्हिसेस. ही सगळ्यात सोपी साधी सरळ सेवा आहे. त्यात पैसे लागत नाहीत, फक्त नंबर फिरवायचा आहे आणि त्या माणसाने शांतपणे काउन्सिलिंग ऐकायचं. थँक्यू व्हेरी मच. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे सर्व वरिष्ठ अधिकारी, माझे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचं सर्व मी आभारी आहे. माझ्या टीमचं मी आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. आपलं कायम मार्गदर्शन तंबाखू नियंत्रण संदर्भामध्ये आपण जे काही नॅशनल टोबॅको क्विटलाईन अंतर्गत ज्या उपक्रम राबवत आलेलो आहोत त्याच्यामध्ये कायम लाभलेलंच आहे. या संदर्भात देखील काही जणांना काही क्वेरीज असतील नॅशनल टोबॅको क्विटलाईन संदर्भात. जसं की सरांनी सांगितलं आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज की आपण एकत्रच सर्व राज्यभराचं प्रेझेंटेशन न घेता प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण जर का घेतलं आणि आपण एक रादर दॅन वेबिनार किंवा लेक्चर स्वरूपात न घेता ते मोर ऑफ ए डिस्कशन स्वरूपात घेतलं आणि जे नॅशनल टोबॅको क्विटलाईनचे काउन्सिलर्स आहेत त्यांच्या बरोबर जे आपले काउन्सिलर आहेत एनसीडी अंतर्गतले किंवा एनटीसीपी टोबॅको कंट्रोल प्रोग्राम अंतर्गतले त्यांचं एक डिस्कशन स्वरूपातलं व्हावं आणि त्यांनी त्याच्यातनं काही इनोव्हेशन करावं का ह्या संकल्पनेतनं आपण हे वेबिनार्स घेत आलेलो आहोत. आतापर्यंत जसं सरांनी सांगितलं 9 जिल्ह्यांचे वेबिनार घेतलेत. पुढेही डॉक्टर पद्मजा जोगेवार मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण बहुतांश घेण्याचा प्रयत्न करू. तदनंतर मी डॉक्टर राजेश दीक्षित सरांना विनंती करेल की सरांनी त्यांच्या टॉपिक संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करावं. सर सीसीई हँडलवरनं जॉईन झालेत. सर तुम्ही आहात का? राजेश दीक्षित सर पाऊल मी निरोप दिलाय त्यांना बघतो मी. येस सर. येस आपल्या काउन्सिलर्सना आतापर्यंतच्या कार्यक्रमा संदर्भात काही क्वेश्चन असतील तर कृपा करून आपण ते चॅट बॉक्स मध्ये इन्सर्ट करावेत. मला वाटतं काही जणांचं सजेशन पण स्वीकार्य असतील. प्रत्येकांना विनंती करेल का आपले काही सजेशन देखील असतील कारण ग्राउंड लेवलला अगदी गाव पातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत आपण काम करत आलेलो आहात तर आपलं काही मार्गदर्शन त्याच्यामध्ये आपले काही सजेशन असतील प्रत्येकाचे इव्हन काउन्सिलर असोत किंवा मॅनेजरल स्टाफ असो एनसीडी अंतर्गतचा किंवा इतर प्रोग्रामचा. मॅडमनी जसं प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की आपण फक्त तंबाखू पुरत न निगडीत राहता किंवा तंबाखू कार्यक्रम पुरत न निगडीत राहता त्याचं टीबीसी असलेलं असोसिएशन कोविडशी असलेलं असोसिएशन किंवा इतर काही आजार आहेत हायपरटेन्शन असेल डायबिटीज असेल असंसर्गजन्य रोग आहेत इतर काही त्या संदर्भातही असेल तर याच्याबद्दलही आपण कसं त्याला एक इंटिग्रेटेड अप्रोचने आपण कसं काम करू शकतो त्याच्यावरती आपण सगळ्यांनी काही कोणाचे काही हे असतील सूचना असतील काही सजेशन असतील तर ते स्वीकार्य आहेत. कृपा करून आपण चॅट बॉक्स मध्ये करू शकता किंवा आपण हँड रेज करू शकता. मला वाटतंय मुझे लग रहा है की हमें नॅशनल लेवल से डॉक्टर पूजा गुप्ता मॅडम भी ज्वाइन हुए है क्योंकि उनका मैसेज देखा मैंने तो मैम आप ज्वाइंड है डॉक्टर पूजा गुप्ता मैम. राहुल दीक्षित आलेले. येस सर. येस सर दीक्षित सर. हा सॉरी मी बोर्डरूम मध्ये होतो पण मला तिकडनं मला वाटतं की मी दिसत नव्हतो तुम्हाला. सॉरी प्रॉब्लेम असेल धर्मातले. सो मी सीसीईच्या हँडल वरून जॉईन केलं होतं. टेक्निकली ओके. सो थँक्यू व्हेरी मच फॉर अरेंजिंग दिस नाईस प्रोग्राम है ना. आणि यू कॅन शो द स्लाइड्स. Is it visible to you, sir? We have shared it. We are sharing it. Uh-huh. See.
सर स्लाइड दिसते हो येस ओवर टू यू सर हा तर आज आपण मी जे बोलणार आहे ते रिस्क फॅक्टर्स ऑफ कॅन्सर अँड टोबॅको बद्दल विशेष करून बोलणार आहे कारण आज टोबॅको कंट्रोल 31st मे आहे आणखी आपण सगळे आता लेक्चर्स ऐकलेत आपण पाहिलं की टोबॅको कॅन्सर तर कॅन्सरचं कारण आहे आणखी दुसरे आणखीन आजार आहे पुष्कळसे आजार आहेत की जे की कॅन्सर टोबॅकोमुळे होतात कारण आपण हे पण ऐकलं आता अतुलने आपल्याला सांगितलं की कसं जरी तुम्ही टोबॅको खात असाल तरी टोबॅको सोडणं पण तुम्हाला फार महत्वाचं आहे आणि ते तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की आपण टोबॅको लवकरात लवकर सोडली पाहिजे नेक्स्ट स्लाइड तर हे तुम्ही पाहतात की हा मॅप आहे कॅन्सरचा ग्लोबली आणि तुम्ही इथे तुम्ही लक्षात घ्याल इथे की जे भारतामध्ये आहे कॅन्सर फार कमी आहे कम्पेअर टू USA या तुम्ही दुसऱ्या युरोपियन कंट्रीज घेतल्या ऑस्ट्रेलिया घेतलं ब्राझील घेतलंय दुसऱ्या कंट्रीजच्या कम्पॅरिझनमध्ये कॅन्सर फार कमी आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि दुसरी एक चांगली गोष्ट आहे की कॅन्सर कमी असूनही जे कॅन्सर आपल्या इथे आहे दे आर ऑल प्रिव्हेंटेबल तर आपल्या इथे कोणते कॅन्सर कॉमन आहे जसं आपल्याकडे ओरल कॅन्सर कॉमन आहे आपल्याकडे सर्वायकल कॅन्सर जास्त कॉमन आहे तर हे जे कॅन्सर्स आहे लंग कॅन्सर कॉमन आहे तर याच्यासाठी या कॅन्सर्स दे आर ऑल प्रिव्हेंटेबल आपल्याला ह्या कॅन्सरचं माहिती आहे की हे कॅन्सर कशामुळे होतात आणि आपण यांना कसं प्रिव्हेंट करू शकतो तर आपल्याला 100% माहिती आहे की जे ओरल कॅन्सर्स आहे ते डेफिनेटली टोबॅको खाल्ल्याने होतात 99% काही प्रश्नच नाही उठत 92-95% त्याची पॉप्युलेशन ॲट्रिब्युटेबल रिस्क आहे तर जे ओव्हरऑल कॅन्सर्स आहे तुम्हाला जास्त माहिती ओव्हरऑल कॅन्सर तर ते टोबॅको खातात किंवा एरिका निघतात दुसरं काही कारण नाही आहे तर ऑलमोस्ट 80-95% ऑफ द ओव्हरऑल कॅन्सर्स आर बिकॉज ऑफ द टोबॅको युज तर आपण ओव्हरऑल कॅन्सर्सला प्रिव्हेंट करू शकतो तुम्हाला काही ट्रीटमेंटची गरज नाही आहे तुम्ही प्रिव्हेंशननेच या कॅन्सरला क्युअर करू शकता आणि मग तुम्ही या नक्ष्यामध्ये पाहाल की भारतचं कॅन्सरचे केसेस आणखीन कमी होऊन जातात कारण 30% ऑफ द कॅन्सर तुमच्याकडे ओरल कॅन्सर्स आणि लंग कॅन्सर्स आहे जे की टोबॅको मुळे होतात नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट आणि हे पहा की जर तुम्ही टोबॅको वरती जर आपण कंट्रोल केला तर नुसतं कॅन्सरच नाही दुसरे आजार जसं कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस हार्टच्या बिमाऱ्या डायबिटीज कॅन्सर दाहक रेस्पिरेटरी डिसीजेस हे सगळ्या गोष्टी कमी होतील तर तुमची जी कॅन्सर रिलेटेड मॉर्टॅलिटी आहे ती तर कमी होईलच पण तुम्हाला डायबिटीजचे होण्याची शक्यता पण कमी होईल कार्डिओवॅस्क्युलर डिसीजची मॉर्टॅलिटी खूपच कमी होईल तर एकच एकमेव असा एक उपाय आहे की तुमच्या क्रॉनिक डिसीजला कमी करण्यासाठी की तुम्ही यू प्रिव्हेंट द यूज ऑफ द टोबॅको टोबॅको प्रिव्हेंशन फार मोठी गोष्ट आहे फक्त कॅन्सर करताच नाही दुसऱ्या क्रॉनिक डिसीजेससाठी नेक्स्ट आणि इथे मी तर सांगितलं तुम्हाला की आपण म्हणतो की कॅन्सर कशाला होतो कॅन्सरचा मी काही करत नाही पुष्कळशा गोष्टी आहे जसं डॉक्टर पंकजनी पण तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी आहे ज्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आहे जसं एज एक मोठा फॅक्टर आहे की जसं तुम्ही जास्त जास्त एज वाढत जाईल कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढतंय हेरिडिटरी एक असू शकते की हेरिडिटरीमुळे पण कॅन्सर्स वाढू शकते तर या गोष्टीचं आपण काही आपल्याला हातात नाही आहे त्या गोष्टी आहे ना आपण वी कांट से की आपली हेरिडिटरी कशी असली पाहिजे एज आपली वाढतच जाईल पण काही गोष्टी आहेत जे आपण मॉडिफाय करू शकतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे टोबॅको जे आपण इझिली मॉडिफिकेशन करू शकतो बाकी दुसऱ्या गोष्टी आहे की पॉवर्टी आहे सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस असतो त्याच्यानंतर ओबेसिटी पण आपण कंट्रोल करू शकतो पण पुष्कळशा गोष्टी कंट्रोल करणं कठीण आहे पण टोबॅको एक अशी गोष्ट आहे की जी अगदी इझिली आपण कंट्रोल करू शकतो आपल्याला फक्त आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायचा आहे आणि एक संकल्प घ्यायचा आहे की आम्हाला टोबॅको खायचं नाही आहे दुसऱ्या लोकांना खाऊ द्यायचं नाही आहे आणि जर मी खात असेल टोबॅको तर ते टोबॅकोवरनं मुक्ती करायची आहे सोडायची आहे नेक्स्ट 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 स्लाइड गिव्ह मी सम यस वी आर ट्राइंग देयर इज सम टेक्निकल इशू वेट तर आपण पाहतो की हे इथे एक ही स्लाइड आहे की कोणकोणत्या कोणत्या कॅन्सरचे प्रकार टोबॅको खाल्ल्याने होतात तर तुम्ही पाहाल की हे जे दुसरे पुष्कळसे प्रकार आहे कॅन्सर होण्यासाठी अल्कोहोल रिस्पॉन्सिबल आहे त्याच्यासाठी HPV व्हायरसेस रिस्पॉन्सिबल आहे डायटसाठी खूप कॅन्सर्स होतात पण टोबॅकोनी
पुष्कळ प्रकारचे कॅन्सर होतात. आपल्याला वाटतं फक्त माउथ कॅन्सर असं नाहीये. ओरल कॅव्हिटी माउथ कॅन्सर होतो, इसोफेगसचा कॅन्सर, स्टमकचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, पेनक्रियाचा कॅन्सर, नेझल कॅव्हिटीचा कॅन्सर, लॅरिंग्स, लंग, सर्वायकल कॅन्सर सुद्धा. म्हणजे एचपीव्ही इन्फेक्शन तर असतोच, पण एचपीव्ही इन्फेक्शन बरोबर टोबॅको असला तर इंटरॅक्शन होते आणखी जास्त होतो. सर्विक्स कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, युटेराईन कॅन्सर, किडनी कॅन्सर, ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर कॅन्सर, मॉलॉइड ल्युकेमिया, सो ल्युकेमिया ब्लड कॅन्सर सुद्धा एक जो प्रकार आहे मॉलॉइड ल्युकेमियाचा, तो सुद्धा टोबॅको मिळवतो. तर तुम्ही पाहाल की एक साधारण आपल्याला वाटतंय की टोबॅकोमुळे फक्त ओरल कॅव्हिटी कॅन्सर तर होतोच, तो तर 90% लोकांना ओरल कॅव्हिटी कॅन्सर होतो तर टोबॅको मिळवतो. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहाल की हे इसोफेगा, स्टमक, लिव्हर इतके प्रकारचे कॅन्सर सगळे जे आहे टोबॅकोमुळे होतात. तर टोबॅको जर स्मोकिंग आणखी च्युविंग जर टोबॅकोची नाही केली आपण तर एवढ्या सर्व कॅन्सरवरनं तुम्ही आपलं प्रिव्हेंशन करू शकता. नेक्स्ट स्लाइड. आणि हे पहा इंडियामध्ये टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स. तर फक्त इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की कॅन्सर एक साधारणतः 89 per 100,000 आहे. आणखीन नॉर्थ ईस्ट एरियाजमध्ये 200 per 100,000 कॅन्सरचा रेट्स आहे. तर त्याच्यामधून जास्त जे आहे ते टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स आहेत. तर तुम्ही पाहाल की जे नॉर्थ ईस्टमध्ये जे कॅन्सर आपण म्हणतो जास्त असतो तो जास्त कॅन्सर मुख्यतः टोबॅकोमुळे आहे. तर 150, 160 per 100,000 हे फक्त टोबॅको रिलेटेड कॅन्सर आहे. त्याचा भोपाळचा कॅन्सरचा इन्सिडन्ट जसं पाहिला तुम्ही तर 70 per 100,000, पण त्याच्यामुळे जर फक्त टोबॅकोचा घेतला तर 55.3. तर मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर दे आर ऑल टोबॅको रिलेटेड. बँगलोरमध्ये, बार्शी रुरलमध्ये पण, तर सगळ्यात दूर तुम्ही जर पहा मेलमध्ये तर जास्त कॅन्सर प्रमाण 70-60% ऑफ द कॅन्सर जे आहे टोबॅको रिलेटेड कॅन्सर कॉन्ट्रीब्युट बिटवीन 40-60% ऑफ द टोटल कॅन्सर लोड इन इंडिया. नेक्स्ट. आणि हे तसंच फिमेलमध्ये पण, फिमेलमध्ये थोडासा कमी आहे कारण फिमेलमध्ये टोबॅको यूज इतका जास्त नाही आहे. आणि दुसरे कॉमन कॉजेस आहेत जसं इन्फेक्शन असतं, ओबेसिटी असू शकते, पण तरी सुद्धा फिमेलमध्ये सुद्धा ऑलमोस्ट 20% जे आहे टोटल फिमेल कॅन्सर त्याच्यामध्ये टोबॅको रिलेटेड कॅन्सरचा सहभाग, टोबॅकोमुळे तो कॅन्सर होतो. अँड लेडीजमध्ये पण आपल्याला वाटते की कॅन्सर कॉमन नाही आहे, पण लेडीजमध्ये पण स्मोकलेस टोबॅको यूज फार जास्त आहे. मी तुम्हाला थोडासा तो डेटा दाखवेल त्याबद्दल. नेक्स्ट स्लाइड. अँड पूर्ण भारतवर्षामध्ये पण आपण हे नाही म्हणू शकत की एक महाराष्ट्रामध्ये टोबॅको जास्त होते किंवा उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे किंवा ओडिसामध्ये जास्त आहे. सर्व दूर जर तुम्ही हा मॅप पाहिला तर तुम्ही हे पाहाल की इथे हे जे गोष्टी आहेत ते less than 15% आहे टोबॅको यूज, पण बाकी ठिकाणी हे या ठिकाणी ऑलमोस्ट more than 25% टोबॅको यूज आहे या काही काही भागामध्ये. तर कॅन्सर जो आहे तो सगळ्या स्टेट्समध्ये पसरलेला आहे आणि म्हणून टोबॅको प्रिव्हेंशन पूर्ण इंडियामध्ये ॲज इफेक्टिव्हली आपण त्याच्यावरती वार केला पाहिजे. नेक्स्ट. आणि हा जो तुम्ही पाहतात की स्मोकलेस टोबॅको जो आहे तो आपल्या इथे जास्त आहे लेडीजमध्ये, 11% लेडीजमध्ये जो आहे तो स्मोकलेस टोबॅको आहे. आणखीन ह्याच्यामध्ये मेनमध्ये दोन्ही प्रकार आहे, स्मोकर्स पण आहे आणखी नॉन स्मोकर्स पण आहे. 19% दे आर स्मोकर्स, 29% दे आर स्मोकलेस टोबॅको युजर्स. आणि जर तुम्ही पाहिलं तर टोटल इज अराउंड 28% समवेअर टोटल ओव्हरऑल कॅन्सर रेट्स की करंट टोबॅको यूज करतात आहे. नेक्स्ट. आणि मग आपण पाहतो की ग्लोबली टोबॅको किती हानिकारक आहे. जसं डॉक्टर पंकजनी पण तुम्हाला सांगितलं की कोरोनामुळे लोकांची डेथ होतीये, आपण खूप पेनिक होतो आणि ती जी डेथ होतीये ती अक्यूट होती नेक्स्ट 3-4 months मध्ये. पण हे ओव्हर द पिरियड ऑफ द टाइम एव्हरी इयर देर आर सो मेनी डेथ बिकॉज ऑफ द दिस थिंग. तुम्ही पाहाल की चायना 1 million डेथ चायनामध्ये होतात, इंडियामध्ये पण 1 million म्हणजे 1,000,000 डेथ टोबॅको मुळे होतात. आणखीन प्रत्येक एज ग्रुप्समध्ये, असं नाही आहे की फक्त ओल्ड एजमध्ये 60+ मध्ये 70+ मध्ये हे डेथ होतात. 45, 50, 55 years ऑफ एज ग्रुपमध्ये हे टोटल होतात. आणि टोटल डेव्हलप कंट्रीजमध्ये 20 lakh डेथ्स आहे. त्याच्यामधनं चायना आणखीन इंडिया हे जर दोनच जे कंट्रीज घेतात त्याच्यामध्ये सुद्धा 20 lakh डेथ्स टोबॅकोमुळे होतात. नेक्स्ट. आणि हे जर तुम्ही पाहिलं जर सांगितलं, लोक म्हणतात की आम्ही टोबॅको खातो पण तो काय टोबॅको तो ओल्ड एजमध्ये त्याचा बिमारी होईल आम्हाला, काही लोकांना टोबॅकोमुळे काही होत सुद्धा नाही. पण हा जो ग्राफ आहे तुम्हाला दाखवतो
की ऑलमोस्ट 9 years ऑफ द लाईफ इज लॉस्ट बिकॉज ऑफ द टोबॅको. प्रत्येक ठिकाणी येतात. तुम्ही युके मध्ये जे टोबॅको युजर्स आहे, युकेचे मेन, युके फिमेल, युके मेन, युएस मेन, इंडियामध्ये, जपानमध्ये सगळ्यात जर तुम्ही पाहिलं तर 9 ते 10 वर्ष लाईफ लॉस होतं. तर जर एक मनुष्य जो काही टोबॅकोचं व्यसन नाही आहे त्याला, जो टोबॅको खात नाही इन द फॉर्म ऑफ स्मोकिंग ऑर च्युईंग, त्याची लाईफ जी आहे ती 9 ते 10 वर्ष जास्त आहे. आणि हे जे डिमॉन्स्ट्रेट झालं आहे सायंटिफिक रिसर्चने सगळ्या कंट्रीजमध्ये, युएसमध्ये पण, युकेमध्ये पण, इंडियामध्ये पण. आणि हे तुम्ही पाहाल इंडियामध्ये हा 9 वर्षाचा गॅप आहे. 9 वर्ष स्मोकर्स आहे आणखी करंट स्मोकर्स आहे. 9 वर्षाची लाईफ जी आहे ती टोबॅकोमुळे गेलेली आहे, ते टोबॅको यूज करतात. युएसमध्ये 11 वर्ष फिमेल, 12 वर्ष मेल. तर हे फार महत्वाची गोष्ट समजण्यासाठी की जर तुम्ही टोबॅको यूज करा यू आर लुझिंग युअर 9 or 10 years ऑफ द लाईफ. नेक्स्ट. आणि आपल्या इथे बीडी स्पेलिंग चुकली आहे बीडीची, पण तरी 6 वर्ष बीडीमुळे लाईफ तुमची जाते. अगेन सिगरेटमुळे 10 वर्ष जर तुम्ही त्याला अगेन स्प्लिट केलं की बीडी अगेन सिगरेटला, तर 6 म्हणजे असं नाही आहे की बीडी, काही लोकांना, पुष्कळ लोकांना वाटतंय की नाही सिगरेटच जास्त हानिकारक आहे, बीडी तर काही हानिकारक नाही, आम्ही लोक तर बीडी पितो, बीडीने काही नुकसान नाही होत. पण जितकी हानिकारक सिगरेट आहे तेवढंच नुकसान तुम्हाला बीडी पण करते. आणि 10 वर्ष जर सिगरेटने जात असेल तर 8 ते 9 वर्ष बीडी जे स्मोक करतात त्यांची सुद्धा लाईफ नष्ट होत आहे बीडी स्मोकिंगमुळे. नेक्स्ट. आणि हे रिलेटिव्ह रिस्क आहे, म्हणजे तुम्हाला हे पाहाल की जे नॉन स्मोकर्स आहेत त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये तुमची डेथ किती टाईम जास्त आहे. सर कॅन्सरची डेथ जे स्मोक करतात ऑलमोस्ट 3 times जास्त आहे. हे इथे कॅन्सर आहे 2.8 कॅन्सर. तर जे लोक स्मोक करतात त्यांना 3 times त्यांची डेथ होण्याची शक्यता जास्त आहे कोणत्याही एज ग्रुपमध्ये. तसंच हार्ट डिसीज, तर 2 times जास्त हार्ट डिसीज होण्याची शक्यता जास्त आहे जे लोक स्मोक करतात. स्ट्रोक होण्याची शक्यता त्यांना जास्त आहे 2 times. 3 times कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. इव्हन ट्युबरक्युलोसिस 3 times होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांना रेस्पिरेटरी आजार होऊ शकतात ऑलमोस्ट 4 times जे स्मोक करतात. तर हे कोणतेही आजार असो, हार्ट डिसीज असो, स्ट्रोक असो, कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, हे सगळ्या गोष्टी ज्या ऑलमोस्ट 3 to 4 times तुम्हाला होण्याची जास्त शक्यता आहे जर तुम्ही टोबॅको वापरता. तर म्हणून टोबॅको प्रिव्हेंशन हा कॅन्सर कंट्रोल साठी खूप मोठा उपाय आहे. आणि जर आपण कॅन्सर साईट्स म्हटलं तर तुम्ही सांगू, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की मेन 3 जे कॅन्सर्स आहे जे टोबॅकोमुळे होतात ते ओरल कॅन्सर्स, स्टमक कॅन्सर्स, आणखी लंग कॅन्सर्स. हे 3 मुख्य कॅन्सर्स आहे इंडियामध्ये आहे. 23%, 13%, 11% म्हणजे जर तुम्ही जर टोबॅको नाही वापरला तर ऑलमोस्ट तुम्ही 40% कॅन्सर्स मेलमध्ये कमी होऊन जातील इंडियामध्ये. तसंच वुमेनमध्ये आहे सर्वायकल कॅन्सर्स आणखी स्टमक कॅन्सर्स. ते 2 जे आहे मुख्यतः वुमेनमध्ये कमी होतील जर तुम्ही टोबॅकोने घेतली तर. नेक्स्ट. आणि टोबॅकोचे सगळे खूप सारे प्रकार आहे टोबॅकोचे. तुम्ही खैनीनी कोणी खाते, कोणी गुटखा, मिश्री, पान मसाला, स्नफ. आणि हे गोष्टी लक्षात ठेवण्याची महत्वाची आहे की लोक म्हणतात की अरे कदाचित मिश्री जास्त हानिकारक नाही आहे, फक्त गुटखाच हानिकारक आहे. तर असं नाही आहे. या पान मसाला हानिकारक नाही आहे, फक्त गुटखाच हानिकारक आहे, तर असं नाही आहे. हे तुम्ही पाहू शकतात की काही कोणचा पण प्रकार तुम्ही टोबॅकोला तुम्ही खाल, तुम्ही बेटर क्विट बरोबर खाल, तुम्ही गुटखाच्या प्रकारामध्ये खाल, तुम्ही मिश्रीच्या प्रकारात खाल, तुम्ही नेझल स्नफ म्हणून त्याला वापराल, किंवा तुम्ही पान मसालामध्ये त्याला टोबॅकोला मिक्स करून पाहाल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे प्रत्येक जे प्रकार आहे टोबॅको, स्मोकलेस टोबॅकोचे, त्याच्यामुळे कॅन्सर होतो. आणि ऑलमोस्ट सेम रिस्क आहे 2 to 3 times सगळ्यात त्याचे रिस्क आहे. तर असं नाही आहे की एक प्रकार जो आहे तो कमी रिस्की आहे, दुसरा प्रकार जास्त रिस्की. नेक्स्ट. आणखीन एक लास्ट स्लाइड दाखवतो तुम्हाला की टोबॅको तो आहेच आहे, त्याच्या अतिरिक्त एरिका नट जे आहे ते सुद्धा फार हानिकारक आहे. आणखीन हे सुद्धा खूप एडिक्टिव्ह सबस्टन्स आहे. आणखीन टोबॅको बरोबर नेहमी खाल्लं जातो, कधी कधी काही लोक बिना टोबॅकोचं पण एरिका नट खातात. तर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आता की कॅन्सर आणखीन दुसरे आजार ओरल कॅव्हिटीचे पर्टिक्युलरली एरिका नटमुळे पण होतात. तर टोबॅको आणखीन एरिका नट दोघांचा प्रिव्हेन्शन वरती आपण फोकस केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.
थँक यू सो मच आपल्या या वेबिनार सेशन करिता. खूप महत्त्वाचं आणि सगळ्यांना मार्गदर्शन ठरेल असं हे वेबिनार. मी सरांना रिक्वेस्ट करेल, मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की प्रत्येकाचे काही क्वेश्चन्स असतील तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकावे. सर्वेश चॅटबॉक्स ओपन. काही क्वेश्चन तुर्तास आपल्याला प्राप्त आहेत. एनटीसीपी सांगली आपल्याला विचारतायत की इज देअर एनी न्यू आयसी ऑन कोविड. तर या प्रश्नाकरिता मी डॉक्टर पद्मजा जोगेवार मॅडमना विनंती करेल की आपण याबद्दल माहिती द्या. हॅलो, कोविड बद्दलची आयसी आपल्या आयसी ब्युरोनी बनवलेली आहे आणि त्यांच्या याच्यावरती त्यांच्या ट्विटरवरती फेसबुकवरती पण टाकलेली आहे. डॉक्टर बावीसकर आहेत, ते पण सांगतील. डॉक्टर बावीसकर नमस्कार मॅडम. नमस्कार. कोविड आयसी आहे का म्हणून सांगली वाले विचारत आहे, त्याचं उत्तर कुठे आहे? सगळी आयसी मी केलेली आहे पण कुठे आहे त्यांना सांगा. आपल्या प्रथमता मॅडम धन्यवाद की आपण एक चांगली ऍक्टिव्हिटी आपण पहिल्यांदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण करतोय मॅडम. आणि आता थोडस लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपल्या सोशल मीडियाची जी लोकप्रियता आहे ती थोडी वाढलेली आहे आणि लोक सुद्धा त्याचा प्रभावीपणे वापर करत आहेत. तर म्हणून आपण जे रेग्युलरली आपण या पोस्ट तयार करतो तर याच्यामध्ये आपलं कोविड आणि त्याचप्रमाणे कोविड आणि एनसीडी याच्याशी जे रिलेटेड आपल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या प्राधान्यपणे आपल्या सुरू आहेत. तर आपण या रेग्युलर दाखवतोय आपण आणि टाकतो आहोत आणि त्याला चांगला प्रतिसाद पण मिळतोय आपल्याला. आणि आता या ज्या पिरियड मध्ये आपण 21 दिवसाची जी कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये आपण मेंटल हेल्थ, टोबॅको आणि एनसीडीची जे अदर ऍक्टिव्हिटी अदर डिसीजेस आहेत जसे हायपर टेन्शन आहे, आपलं ब्लड प्रेशर आहे, या गोष्टीकडे स्ट्रोक आहे, या गोष्टीकडे सुद्धा आपण थोडस लक्ष देत आहोत. कारण ह्या सुद्धा या को रिलेटेड आपल्या अवेअरनेसच्या ऍक्टिव्हिटी आहेत की एकाशी एक निगडीत असल्यामुळे आपण त्या पण फोकस करत आहोत. आणि आपण मॅडम जरी ह्या ऍक्टिव्हिटी आपण 21 दिवसासाठी जरी आपण लॉन्च करत असलो तरी मॅडम हे आपण पूर्ण वर्षभर सुद्धा पुढे प्लॅन करू मॅडम. आणि याच्यामध्ये जे आपण साहित्य आपण जमा करीत आहोत वेगवेगळ्या माध्यमातून त्याची सुद्धा आपण मांडणी करून मॅडम हे पूर्ण जे आपल्या ऍक्टिव्हिटी ह्या थ्रू आउट इयर आपल्या एनसीडीच्या मध्ये पूर्ण प्रोग्राम मॅडम आपण कॅलेंडर मध्ये टाकून आपण करूया. आता आपण त्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये आपण फोकस जे एरिया आपण केले होते ते म्हणजे स्पिटिंग आहे, टोबॅको च्युइंग आहे, यामुळे सुद्धा जे परिणाम होतात कोविडची जी संख्या वाढते त्याच्यावरती सुद्धा आपण मॅडम फोकस केलेला आहे. आणि आपले सोशल मीडियाचे हँडल्स आपला फेसबुक आहे, ट्विटर आहे, युट्यूब आहे आणि इंस्टाग्राम यावरती आपलं चांगलं आपण प्रोफेशनली मॅडम डेव्हलप केलेले आहेत. आपले फेसबुकचे जवळपास आपले आता 255,000 मॅडम फॉलोअर्स आहेत आणि 251,000 आपल्या लाईक्स आहेत त्याच्यावरती. त्याच्यामुळे आपण एक स्ट्रॉंग नेटवर्क आपलं पब्लिक हेल्थचं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे मॅडम. आणि याचबरोबर मॅडम आपल्याकडे जवळपास 300,000 आपले प्रोफेशनल्स आहेत मॅडम, हेल्थचे प्रोफेशनल्स. तर आपण प्रत्येक जिल्ह्यांना सुद्धा आपण आता फेसबुक आणि यांचे हँडल्स आपण आपल्या राज्यस्तरावर करून देत आहोत मॅडम. आणि ते पूर्ण जे हँडल्स आहेत ते आपल्या राज्यस्तरावरच्या हँडलला लिंक राहतील की जे आपण राज्यस्तरावर टाकू ते सुद्धा ते त्यांच्या हँडलला शेअर करू शकतात. आणि त्याच पद्धतीनं ज्या काही जिल्ह्याच्या ऍक्टिव्हिटी त्यात होतात आपल्या जसे की रॅली आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, तर ह्या रॅली सुद्धा आपण करतोय मॅडम. याच्या पुढे जाऊन मॅडम आपण एक आयसीचं ऍप सुरू केलेलं आहे मॅडम आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आपण आपले जे वेगवेगळे एनसीडीचे प्रोग्राम आहेत तसे अदर प्रोग्राम आहेत ज्या प्रत्येक फोल्डरचे सुद्धा तयार केलेले आहेत आणि पूर्ण डिझाईन आपण त्याची केलेली आहे मॅडम. आता पुढचा टप्पा मॅडम आपला पुढचा असा आहे की आपण एनसीडीचं पूर्ण पॅकेज तयार करणार आहोत मॅडम आणि त्याचे एक लिंक तयार करून आपले जे काउन्सिलर्स आहेत त्या काउन्सिलरला आपण व्हिजिटिंग कार्ड त्या क्यू आर कोडचं देणार मॅडम आपण की जेणेकरून एखादा काउन्सिलिंगला पेशंट आला तर आपला काउन्सिलर त्या पेशंटला ते कार्ड देईल आणि सांगेल की यावरती तुम्ही हा हा व्हिडिओ आहे हा बघा किंवा या या क्रिएटिव्ह आहेत ते बघा किंवा हे माहिती पत्रक आहे तुम्ही ते उघडू शकता. त्याच्यामध्ये दोन गोष्टीसाठी आपण प्राधान्य असं देतोय की आपली कॉस्ट पण मॅडम खूप कमी होते आणि बाकीचं प्रिंट करायचं तिथपर्यंत पोहोचवायचं त्यांनी तिथपर्यंत द्यायचं. परंतु आता अँड्रॉइड फोनच्या माध्यमातून बरेचसे फॅमिली मॅडम की महाराष्ट्रभर आपले कनेक्टेड झालेले आहेत. तर आपलं ऍप सुद्धा महाआरोग्य संवाद नावाचं ऍप हे आपण तयार केलेलं आहे मॅडम आणि तुम्हाला आपल्याला सांगायला आनंद होतो मॅडम
की आपण महाराष्ट्रानं देशामध्ये अशा प्रकारचं आयसीसी ऍप हे आपण पहिल्यांदा लॉन्च करतोय मॅडम ते आणि आपण केलेलं आहे त्याची सुद्धा लिंक आपण सगळ्यांना आम्ही देऊयात मॅडम. फक्त याच्यामध्ये आपले जे कॉन्सिलर्स आहेत मॅडम ते आपल्याला थोडेसे कनेक्ट करून घ्यावे लागतील आणि त्याच पद्धतीनं आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत जसं की व्हायटल स्ट्रॅटेजी आहे, पिरामल स्वास्थ्य आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, या सर्व संस्थांना सुद्धा आपण एकत्र घेऊन त्यांना सुद्धा आपलं ऍप, आपलं मटेरियल आणि आपल्या हँडलवरती सुद्धा त्यांना सुद्धा आपण टॅग करूया की त्यांना सुद्धा कळेल की आपण काय करत आहोत किंवा त्यांचे प्रायोरिटी एरियाज काय असतील, त्याच्यामध्ये ते काही काम चांगलं असेल किंवा त्यांनी काही आयसी चांगली निर्माण केलेली असेल तर ते सुद्धा मॅडम आपण आपल्या आयसीच्या हँडलवरून करूया मॅडम. आणि ही जी आपली कॅम्पेन आहे मॅडम याचा आपल्याला पूर्ण फीडबॅक सुद्धा मिळणार आहे की आपण या कॅम्पेनच्या माध्यमातून आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांचा फीडबॅक काय आहे, त्यांच्या कॉमेंट सुद्धा आपण मॅडम त्याचं इव्हॅल्युएशन करूया आणि एक त्याचा एक छोटेखानी रिपोर्ट सुद्धा आपण सगळ्यांशी शेअर करू जेणेकरून आपण दरवर्षी हा जो कार्यक्रम आपण करतो तर पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल असं आपण करूया मॅडम. आणि मॅडम आपलं खूप खूप धन्यवाद की आपण हा सगळं हे घडून आणलं एकाच ठिकाणी की गव्हर्नमेंट आणि आपल्या स्वयंसेवी संस्था यांचा जो संवाद आपण घडून आणला मॅडम तर या खरं आपण अभिनंदनास पात्र आहात. आणि आपण एवढंच केलं नाही पण ज्याला आपण ऍडव्होकेसी म्हणतो की आपले वरिष्ठ जे आहेत ते इतक्या कामात त्यांच्याकडे असतात तर त्या वरिष्ठांपर्यंत आपण जो संदेश घेऊन गेला मॅडम तो खूप महत्वाचा आहे असं मी मानतो. आणि या नंतरही मॅडम आयसी ब्युरोच्या माध्यमातून आणि आपली व्हायटल स्ट्रॅटेजी आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला टाटा इन्स्टिट्यूट आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळे मिळून या जनजागृतीच्या कार्याला आपण पुढे नेऊया आणि लोकांना जास्तीत जास्त आपण कसं संदेश देऊ याचं पण आपण नियोजन करूया मॅडम. आणि धन्यवाद मॅडम. ओव्हर मॅडम. थँक्यू डॉक्टर कैलाश. तुम्ही आमचे बॅकबोन आहात एनसीडी प्रोग्राम म्हणा किंवा हेल्पफुल सगळ्या प्रोग्रामचे. तुम्ही चांगली आयसी केली, लोकांमध्ये अवेअरनेस केलं तर नक्कीच होईल, लोकांना कळेल की आयसी मुळे देखील अवेअरनेस चांगला होतो. तसंच आपल्या इथे ना डॉक्टर विवेक पाकमोडे सर पण जॉईन झालेले आहेत डीएमईआरचे. त्यांच्या पण आयसी आणि डिफरंट ते करतात. आम्हाला सर तुमच्याकडून एवढीच अपेक्षा की आम्ही द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि डीएमईआर कोलॅबोरेशन मध्ये जर काम केलं तर आपलं ओरल हेल्थ कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह आणि पुढची काही क्युरेटिव्ह थेरपी साठी देखील आम्हाला तुमची मदत होईल. नेक्स्ट. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. पुढील प्रश्न जो आहे तो लीगल संदर्भातला आहे. आपल्याकडचे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट डॉक्टर नितीन भारती विचारत आहेत. Is there are few YouTube channels including some media houses referring to some studies which say smoking reduces chances of COVID infection. Videos seems to be seen by a large population. A concern Dr. Nitin Bharti ni sangitla. Ni tya sandarbhat Dr. Padmaja Jogewar madam na request karel ki madam ni margadarshan karava. Tasas mi Tata Memorial Sansthan madhil honorarium सर्व स्पीकर्सना पण रिक्वेस्ट करेल की आपण ह्या क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये मार्गदर्शन करावं. सध्या मी या प्रश्नाकरिता डॉक्टर पद्मजा जोगेवार मॅडमना माईक हँड ओव्हर करतो. मी नितीनला असं म्हणणार की तुम्ही याची ऍटलीस्ट आम्हाला ऑफिशियली मेल टाका जेणेकरून आम्ही हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आणि बीसीसीआयला आपण त्याचं एक कंप्लेंट आम्ही आपल्या स्टेटवरून लॉन्च करूया की अशा ऍक्टिव्हिटी व्हायला नको. स्मोकिंग केल्यामुळे कोविड प्रिव्हेंट होतो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बॅड आहेत. त्यासाठी देखील आपण कोटपा ऍक्ट अंतर्गत करूया. टाटा इन्स्टिट्यूटचे लोक याच्याबद्दल अजून चांगल्या पद्धतीने पण मार्गदर्शन करतील. चतुर्वेदी सर. सर आहेत. पंकज सर. पंकज सर आर यू देयर? मी राहुल. अशी गोष्ट आहे की आता काय आहे की कोविडच्या संदर्भात जो आहे जो नॉलेज जो आहे तो सगळ्यांना झालेला आहे. एक डॉक्टरला सोडला तर बाकी सगळ्यात नॉलेज अवेलेबल कोविड बद्दल आहे ना. आता अशी पद्धत झालेली की ज्याला तुम्ही विचाराल रस्त्यावरती कोणाला विचारतो तुम्हाला कोविडचे इंजेक्शन पासून कोविड कशामुळे होतो, कोविडला कसं प्रिव्हेंट करायचं, पुढे पॉलिसी काय करायची, हे सगळं तुम्हाला एक तुम्ही आज रस्त्यावरती जरी गेले तरी तो तुम्हाला सविस्तर सगळं सांगून देईल की रेमडेसिवीर नको आणि हे व्हॅक्सिन लावा, कोविशिल्ड लावा की फायझर लावा सगळं तुम्हाला सांगतील.
तर आपल्याला काय आपल्याला सायंटिफिक एव्हिडन्स पाहायला पाहिजे, कारण कोणी काही पण बोलू शकते ना, इट्स अ फ्री वर्ड. तर आजपर्यंत अशी कोणती पण अशी स्टडीज नाही आली आहे की स्मोकिंग वरती लार्ज स्केल इपिडेमिओलॉजिकल. तुम्हाला काय कसं पाहावं लागेल, तुम्हाला हे पाहावं लागेल की ज्या लोकांना कोविड झालं वर्सेस ज्या लोकांना कोविड नाही झालं, किंवा ज्या लोकांना कोविड सिव्हिअर झालं वर्सेस ज्या लोकांना कोविड माइल्ड झालं, तर त्यांच्यामध्ये स्मोकिंगचा प्रिव्हिलन्स या स्मोकलेस टोबॅकोचा प्रिव्हिलन्स काय होता, हे जर तुम्ही एक लार्ज स्केलवरती जर अशी स्टडी जर झाली आणि जर त्यांनी केली तर आपण सांगू शकतो त्याच्यावरती. तर असं असं काहीच नाही आहे, अशी कोणती स्टडी आजपर्यंत अशी झाली नाही आहे जी म्हणते की कोविडनी सायंटिफिक स्टडीने केलेलं आहे. तर हे अगदी चूक इन्फॉर्मेशन आहे, अगदी अगदी चुकीची इन्फॉर्मेशन झाली होते. तर बायोलॉजिकली पाहिलं, एक सेन्सिबली पाहिलं, तर तुम्हाला हे समजेल आहे की जर लॉजिक मेकॅनिस्टिक इश्यूने पाहिलं की तुमच्या स्मोकिंगमुळे तुमच्या लंग्स डॅमेज होतात, त्याच्याकरता काही प्रूफ, याच्याकरता खूप प्रूफ आहे याच्यासाठी की स्मोकिंगने लंग्स डॅमेज होतात. तर जेव्हा तुमच्या लंग्स ऑलरेडी डॅमेज झालेले आहेत आणि जर तुम्हाला कोविड झालं त्याच्याने त्याचा ऑलरेडी डॅमेज लंगवरती तुम्हाला आणखी त्याचा जास्त इफेक्ट होईल. तर जर लॉजिकली पाहिलं तर दिस इज द मेकॅनिझम. एक ऑलरेडी स्मोकिंगने जर तुमचा लंग ऑलरेडी डॅमेज झाला आहे, तुम्हाला ऑलरेडी श्वासाचा ब्रॉन्कायटिस आणि अशा रेस्पिरेटरी आजार होतात स्मोकिंगमुळे, तर प्रूफ केसेस आहे. आणि मग त्या ज्यांना आधीच लंगचा आजार आहे, ज्यांचा लंग आधीच पूर्ण 100% इफेक्टिव्ह नाही आहे, कॉम्प्रोमाइज लंग आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला जर कोविड झाला तर तुम्हाला नॅचरली जास्त त्याचा त्रास होईल, कमी कसा होईल. हे तर हे म्हणणं की जसं लंग डॅमेज झालेलं त्याला अगदी कमी होऊन जाईल, तर अगदी म्हणजे बेसलेस वाटतंय. पण मी तरी सुद्धा हे म्हणेल की एक अशी स्टडी जेव्हा होईल जे पुष्कळशे लोक करत असतील की ज्याच्यामध्ये 1,000-2,000 लोक ज्यांना कोविड झाला आणखी वर्सेस ज्यांना कोविड नाही झाला, आणि मग जर आपण स्मोकिंगचा प्रिव्हिलन्स त्यांच्यामध्ये पाहिला जर आपण कॅन्सरमध्ये पाहतो तर आपल्याला आणखीन चांगला रीतीने पाहता येईल. पण आजच्या तारखेमध्ये हे म्हणणं की स्मोकिंगमुळे कोविडचा इफेक्ट कमी होतो हे तर अगदी चुकीचं आहे, त्याचा काही प्रश्न. स्मोकिंगमुळे जर काही झालं तर कोविड इन्फेक्शनचा त्रास जास्त होईल, कमी नाही होणार. येस सर, येस सर. सर याच्या सेक्शन मध्ये ऍक्शन घेऊया आपण, 5 आणि 7 या सेक्शन मध्ये त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. अशी प्रसिद्धी दिली ना त्याने चुकीची माहिती सर, ते तुम्ही पाहू शकते गव्हर्नमेंट ते चुकीच्या माहितीवरती ऍक्शन घेऊ शकते. येस सर, सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट सेक्शन 5 आणि सेक्शन 7 मध्ये आपल्याला प्रोहिबिशन ऑन सरोगेट ऍडव्हर्टिजमेंट ऑर इनडायरेक्ट डायरेक्ट ऍडव्हर्टिजमेंट ऑफ टोबॅको प्रोडक्ट इज प्रोहिबिटेड बाय सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट. तर आपण त्या अंतर्गत हे नक्कीच याच्या अगेन्स्ट ब्रॉडकास्टिंग अथॉरिटी ऑफ इंडिया आहे. आता OTT प्लॅटफॉर्म्स पण अंडर गव्हर्नमेंटच्या रेग्युलराइज नॉर्म मध्ये आलेत सेन्सरशिपच्या अंडर, त्यामुळे आपण डेफिनेटली हे करू शकू. जसं मॅडमनी गाईड केलं की आपण जिल्हा स्तरावरून सर्वात महत्वाची बाब की आपण त्या संदर्भामध्ये तक्रार वाचक आपण एक मेल तरी आपल्याकडनं किंवा तक्रार आपल्याकडनं प्राप्त झाली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे सर, आपल्याला विचारतात अटेंडी नाव नाही आहे पण इट इज पॉसिबल टू प्रोव्हाइड निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी बाय काउन्सिलर्स ऍज इफ दे प्रोव्हाइड काउन्सिलिंग. मी रिक्वेस्ट करेल जोगेवार मॅडम ना की मॅडम याबद्दल मार्गदर्शन कर. निकोटीन थेरपी काउन्सिलरनी देणं तर आपण बिलकुल म्हणजे देऊ शकत नाही काउन्सिलर, पण याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर बुडुप सर जास्त चांगल्याने सांगतील. नाही हे ऍडवायजेबल नाहीये की काउन्सिलर हा नॉन मेडिकल असतो आणि निकोटीन थेरपी करताना त्याला तपासणं आधी गरजेचं असतं, जनरल कंडिशन पाहणं गरजेचं असतं, त्यामुळे काउन्सिलर मार्फत निकोटीन थेरपी इज नॉट ऍडवायजेबल. ज्याला निकोटीन थेरपीची गरज आहे त्याला इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं आणि जितकं अवॉइड करता येईल तितकं आपण निकोटीन थेरपी अवॉइड करा, फारच जरूर असेल तरच निकोटीन थेरपी करा. ओके सर, थँक्यू सो मच सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स. मी सर्व पार्टिसिपेंट्सचे आभार मानेल, खास करून आपल्याकडे डॉक्टर पूजा गुप्ता मॅडम नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्रामच्या जॉईन झाल्या होत्या, नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम कन्सल्टंट, मॅडमचे आभार. आणि त्याचबरोबर आपल्याकडे DMER जॉईंट डायरेक्टर डॉक्टर विवेक पाकमोडे सर पण जॉईन झाले होते सेशनसाठी, त्यांचे पण आभार मानतो. आणि कोणाला जर का काही क्वेरीज असतील तर आपण या संदर्भामध्ये मला किंवा डॉक्टर श्री गणेश सोनोलेंना कधीही या संदर्भात कॅम्पेन संदर्भामध्ये आपण क्वेरीज असतील तर माहिती विचारू शकता. पुढील कार्यक्रमाच्या आभार पदार
समारंभासाठी. मी डॉक्टर चिंचोलीकर मॅडम सहायक संचालक आरोग्य सेवा यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रकट करावे. सॉरी, देर इज अ चेंज इन द शेड्यूल. आपण सुरुवातीला आज जमलो आहेत 31 मे 2021, जो की जागतिक तंबाखू नकार दिवस आहे. मी सर्वांना विनंती करेल की आपण जागेवर उभं राहावं, आपण एक टोबॅको ओथ घेऊयात जी आपल्याकडे व्हिडिओवरती आपण दाखवूयात. आणि त्याबरोबर मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी आपल्या स्थानावरती प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून प्रत्येकाने ओथ घ्यावी आणि सर्वांनी माईक सर्वांचे माईक त्या संदर्भात ऑफ करून ठेवावे, नाहीतर आवाज इको होण्याचे बरेच चान्सेस आहेत. येस, क्लिक करून फुल आवाज करा. तंबाखू, जर्दा, खर्रा, तसेच बीडी, सिगरेट, ई हुक्का, ई सिगरेट याच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003 तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. अधिपत्याखाली व जिल्ह्यातील माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करेन, तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझी शाळा, माझं गाव, माझ्या संस्था, माझं राज्य तंबाखू मुक्त करण्याचे प्रयत्न करेन. आय होप सर्वांनी आपल्या ठिकाणाहून या तंबाखू मुक्ती दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. याला अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती या सोशल मीडिया कॅम्पेन संदर्भामध्ये जे आयसी ब्युरोचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडल आहे, तसंच आपण सेकंडरीली टाटा मेमोरियल संस्थान असेल, हेल्थ मिनिस्टर कार्यालय असेल, माननीय मुख्यमंत्री कार्यालय असेल, यांचे जे ट्विटर हँडल्स आहेत ते पण आपल्याला शेअर करण्यात आले. तर सर्वांना एक विनंती राहील की प्रत्येकाने दिवसाचे 5 मिनिट, सुरुवातीचे सकाळचे 5 मिनिट हे आयसी ब्युरोचे पेज ओपन, तिन्ही ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ओपन करून प्रत्येकाने जे काही पोस्ट 10 वाजेपर्यंत पोस्ट केले जातील सकाळी पहाटेपर्यंत, त्या सर्वांनी ते पोस्ट लाईक करायचे आहेत, अधिकाधिक लोकांना ते शेअर करायचे आहेत. ते स्वतःच्या हँडलवरून करा, केले तर अतिच उत्तम आहे. परंतु त्याचबरोबर आपण संबंधित जिल्ह्यांचे जे ऑफिशियल हँडल्स आहेत, जसं की आपल्या संबंधित जिल्ह्याचं जिल्हा माहिती कार्यालय असेल किंवा आपल्या संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम हँडल्स असतील किंवा आरोग्य विभागाचं फॉर दॅट मॅटर काही हँडल्स असतील, तर त्याच्यावरनं तर हे आपल्याला करणं तर मॅन्डेटरी आहे. शिवाय मी सर्वांना विनंती करेल की आपण स्वतःच्या फेसबुक हँडलवरती पण, कारण आज आपण जर बघायला गेलो तर सर्वच जण एकमेकांशी सोशल मीडियावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात कनेक्टेड आहेत. जर का आपल्याला हे कॅम्पेन अगदी सक्सेसफुल करायचं असेल तर आपल्याला इव्हेंच्युअली ह्या कॅम्पेन संदर्भामध्ये सगळ्या जे काही आयसी मटेरियल आपल्याला आयसी ब्युरोच्या सोशल मीडिया हँडलवरनं शेअर होणार आहे ते अधिकाधिक लोकांना शेअर करणे, लाईक करणे आणि त्याला आपल्या स्थानिक पातळीवरून देखील आपण जे काही क्रिएटिव्ह बनवलेले आहेत ते देखील क्रिएटिव्ह आपण संबंधित जिल्ह्याच्या ट्विटर हँडल, फेसबुक हँडलवरनं शेअर करणं आणि ते आयसी ब्युरोला आणि नजीकच्या जिल्ह्यांना किंबहुना सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या ऑफिशियल हँडल्सना ते टॅग करणं अपेक्षित आहे.
याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही शेअर करणं लाईक करणं यासाठी, किंबहुना आपल्याला जर आपण वेळ जरी दिला प्रत्येकाने, आता आपले पार्टिसिपंट बघायचे झाले तर आजच्या कार्यक्रमाला जवळजवळ या झूम मिटिंगद्वारे 200 पार्टिसिपंट आपल्याकडे होते. या सर्वांनी जर का दिवसाचे 5 मिनिटं जर का सगळ्या पोस्ट शेअर लाईक करायला घेतल्या आणि इव्हेंच्युअली त्यांच्या फेसबुक ट्विटर हँडलवरनं त्या जर का शेअर केल्या, तर नक्कीच हा याचा उद्देश हा नव्हे की आपण आपलं जे काही क्रिएटिव्ह मटेरियल आहे त्याचे काही पब्लिसिटी करा. आपला मेन उद्देश जो आहे तो तंबाखू संदर्भामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत आपले जे तज्ज्ञांची मतं आहेत, जे तंबाखूचे दुष्परिणाम आहेत, तंबाखू सोडण्याचे जे फायदे आहेत किंवा कोविड संदर्भामध्ये तंबाखूच्या रिलेटेड जी काही आपण खबरदारी घेतली गेली पाहिजे ती अधिकाधिक जनतेपर्यंत आणि ती तज्ज्ञांच्या मार्फत पोहोचून जाणे. जसं की आता एक क्वेश्चन आला होता की सिगरेट संदर्भामध्ये, तर अशी काही इनव्हॅलिड माहिती या माहितीपासून वाचवण्यासाठी आणि अधिकाधिक जेन्युइन आणि तथ्यपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आणि महाराष्ट्र तंबाखू मुक्त व्हावा या उद्देशाने आपण सर्वांनी हे ट्विटर हँडल, फेसबुक हँडल आणि इंस्टाग्राम हँडल आणि किंबहुना आय सी ब्युरोचं युट्यूब चॅनल पण आहे त्यावरती देखील आपण सर्वांनी सबस्क्रिप्शन करून त्याला अधिकाधिक प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी ही विनंती. एवढं बोलून मी पुढील कार्यक्रमाच्या पडावासाठी माननीय डॉक्टर चिंचोलीकर मॅडमना विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शन प्रकट करा. धन्यवाद. बराच वेळ झालाय नो टोबॅको दिवसाचं औचित्य सांगून आपण जो हा प्रोग्राम आयोजित केला होता त्याला कोविडच्या कालावधी म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी आपले जे माननीय आयुक्त सर किंवा माननीय प्रधान सचिव सर उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी आपल्याला वेळातला वेळ काढून मेसेज दिलेले आहेत, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे तायडे मॅडम, त्यांनी आपल्या या प्रोग्रामचं उद्घाटन केलं आणि त्यांनीही आपल्याला काही मेसेज दिले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. त्यानंतर आपलं बिझी शेड्यूल सर्व बाजूला ठेवून डॉक्टर पंकज चतुर्वेदी आणि डॉक्टर राजेश दीक्षित टाटा रुग्णालयामधनं उपस्थित लावले आणि त्या राहिले आणि त्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामाबद्दल आणि रिस्क फॅक्टरबद्दल आपल्याला इतकं महत्वाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचीही आभार मानते. त्यानंतर डॉक्टर अतुल बुद्रुक सर यांनी क्विट टोबॅको मुवमेंट बद्दल आपल्याला जी माहिती दिली जी की आपल्या सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचली, खारघरमध्ये जी मुवमेंट चालती, तर त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. त्यानंतर डॉक्टर बावीसकर सर आमचे जे आय सी ब्युरो तर्फे जे वेगवेगळ्या आय सी करून लोकांमध्ये जनजागृती करतात त्यांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन पण केलं, तर त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आणि लास्ट अँड बेस्ट म्हणजे आमच्या सहसंचालक डॉक्टर जोगेवार मॅडम ह्या उत्सव मूर्ती यांनी या पद्धतीने हा प्रोग्राम आयोजित करून आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची संधी दिली, तर मी त्यांचाही आभार मानते. आणि त्यानंतर आपले तंबाखू नियंत्रण सल्लागार सर्व जिल्ह्याचे जे या कार्यक्रमास उपस्थित आहेत तर त्यांचेही मी आभार मानते. आणि व्हायटल स्ट्रॅटेजीच्या मी वैशाखी जय व पाहुणी यांचेही आभार मानते. आणि मॅडमच्या परमिशननी प्रोग्राम संपला. इको इंडिया, इको इंडियाचेही मी आभार मानते. आणि मॅडमच्या परमिशनने हा प्रोग्राम संपला असे जाहीर करते. धन्यवाद. राहुल, यू कॅन एंड द मीटिंग नाउ.